अण्णापूर्वी ना मिल मध्ये होते तेव्हा ते खाकी पॅन्ट वापरायचे तेव्हापासून खाकी खूप आवडायचं आमचा पुरुषोत्तम शिवाजी आपली आपलं स्कूल कुठचं आपलं आम्ही म्हणतो जीएसडी म्हणजे गणेशोत्सव स्कूल ऑफ ड्रामा उंच दिप्पाड ढोळे असे मोठे करून माझ्याकडे लाल लाल माझं नाक कापलंच होणे म्हटलं हो सर्वात मोठी मालिका ती एक शून्य शून्य जाने रेकॉर्ड केले मराठीमध्ये आणि सीआयडीने तर कहर केलेलं आहे दुबईला गेलो आहे लंडनला गेलो पाकिस्तान तर पैसे घेत नव्हते कधी कधी हिंदी सिनेमात ओढून नेला तो नाना ने। तो उन्होंने बोलाय की एस रोल केली आहे शिवाजी साठमी फिजा फिजामध्ये मी जो माझा स्पेशल अपिअरन्स आहे तो बघून तर ऋषी कपूरने मला डोक्यावर घेतलं होत नमस्कार मी प्रणाली मोरे नो फिल्टरच्या आजच्या या भागात आपल्या भेटीला जे आले अर्थात अर्थात तुम्हाला माहितच असेल पण मला तरी बोलावं असं वाटतंय कारण तो गडबड है <laughs> गडबड होणार नाही कारण आज ते आहेत आपल्यासोबत आणि मस्त धमाल गप्पा होणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके शिवाजी साठप सर सर खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीच्या या नो फिल्टर शो मध्ये थँक्यू मी जसं म्हंटल हा बोला बोला नाही नाही ते लोकमत आवडतं पहिल्यांदाच लोकमतच्या माणसांशी माझा संबंध येत नाही आज हा पण खूप पहिल्यापासून नाटकांच्या निमित्ताने सिनेमाच्या तर साधी माणसं आहेत चांगली माणसं आहेत आपली माणसं वाटत बरं माझा पहिला प्रश्न हा आहे की आता शिवाजी साठम सध्या काय करतायत कारण तुम्ही मला काही बातम्या आता दिल्या होत्या काही वेळापूर्वी तर मला ते आता लोकांपर्यंत ते काय करत नाही आता ते जेव्हा करतील तेव्हा आम्ही परत काम करायला लागणार तर होईल बहुतेक सीआयडी लवकर सुरू व्हावं अशी अपेक्षा आहे म्हणजे त्या प्रमाणे घटना घडत चालल्या आहेत स्पीडने होत आहेत तर थोडासा वेळ लागतोच नाही म्हटलं तरी हा एक भाग आणि बाकी स्वस्थ बसलेला नाही आहे मी कारण खूप डिजिटल ॲड्स खूप येतात चांगल्या चांगल्या मोठमोठ्या मुट कंपन्यांचे पण हल्ली सोशल प्लॅटफॉर्म एवढा पॉवरफुल झाला आहे की सगळ्या ॲड्स जास्त सोशल प्लॅटफॉर्मवरच आहे त्यामुळे मजा येते दिवसभराचं काम तरी होतं आणि कॅमेऱ्याच्या समोर कायम म्हणजे जसं आपण नेट प्रॅक्टिस म्हणे म्हणून तसं ते कायम टचमध्ये असल्यासारखं वाटतं कधी कधी आमची सी आय डीची टीम एकत्र असतो आम्ही ॲड फिल्म करतात तर मजा असते आणि ठीक आहे ना चार दोन पैसे तर मिळतातच पण त्याहीपेक्षा तुम्ही कॉन्स्टंट टचमध्ये आहात कारण सी आय डीला जाऊन आज चार एक वर्ष झाली तीन चार वर्ष म्हणजे आपण म्हणतो ना की अरे आता काही रिटायर झाल्यासारखं का माणूस कसा घरी बसतो तर मला स्वतःला शांत बसायला नाही आवडत मला काम करत राहायला आवडतं अगदी काही काम नसेल खेळायलाही जातो मित्रांबरोबर माझ्याच वयाच्या माझ्यापेक्षा थोडी लहान तर चालू असतं ठीक क्रिकेट क्रिकेट खेळतो अंडर आम कधी यार चालू असतं काही नाही काहीतरी कुठल्या म्हणजे वयाच्या टप्प्यावर आपण मला कळत नाहीये त्यामुळे कळत नाही माझी पंच्याहत्तर आता झाली आम्हाला खरच वाटतच नाहीये म्हणजे आता आमच्या घरातही मी आवर्जून बघायला लागेन की जे जे पंच्याहत्तरिच्या टप्प्यात आहेत ते किती थकलेले मी एकटाच नाही आहे पंच्याहत्तरीतला माझ्या मित्रांमध्ये अजून पाच जण आहेत आणि अजून पाच क्रिकेट खेळतात आत्ता एक जण गेलाय गुडघ्याचं ऑपरेशन करून येईल परत खेळायला अंडर खेळतो पण खेळतो आणि नियमांप्रमाणे खेळतो असं नाही की उगीच आपला टाकरे बॉल नाही प्रॉपर कारण सगळे मराठी माणसं कायम लहानपणापासून क्रिकेटची बेडी आहेत तर त्याच्यामुळे क्रिकेट जात नाही त्यांच्या रक्तातनं राजकारण जात नाही तसं क्रिकेट जात <laughs> नाटक जात नाही hmm. सिनेमा एक वेळ जाईल पण नाटक नाही जात But... त्यामुळे आपले नाटकांची जाहिराती पण बघ का तस आहे ही वेळ कायमच आहे <laughs> बरं मला ना मी बरच वाचलंय किंवा ऐकलंय की, <coughs> की भायकळ्यामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात आणि चौदा जणांचं कुटुंब होतं म्हणजे तेव्हा ते कसं दहा बाय दहाच्या खोली दोन खोल्या होत्या दहा बाय दहाच्या कसं होतं बालपण अरे मस्त म्हणजे वडील माझे मिल मध्ये होते त्यांनी आपल्या हळूहळू एक एक भाऊ आले परत त्यांचं हे आणि सगळ्यांची थोडी लहान 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 करता करता आम्ही चौदा जण झालो तर दहा बाय दहाच्या दोन खोल्या आमची चाळ ना नाव होतं नवी चाळ पण ती नवी काही नव्हती कधीही अशी हलते तशी चाळ होती पण कधी पडली नाही वा म्हणजे जशी आपली म्हातारी माणसं कशी टणक असतात जरा टोल गेल तर पडणार नाहीत म्हणजे बरोबर तशी आमची चाळ होती मस्त आता चार एक वर्ष झाली पाडून तर अशी ती सुंदर आणि माझं बालपण तिकडे जन्म तिकडे जो सहावी पर्यंत मी तिकडे होतो त्यामुळे आता काल परवा जाऊन आलो सगळे मित्र भेटले काही सात आठ जण अरे अगदी घट्ट हो आहेत की मग असं आहे ते पंचाहत्तर नथिंग हे काय आहे बरोबरीचे मित्र भेटले थोडे थकलेले आहेत काय तर मग काही नाही अन्य काही कारणांमुळे तर तिथे ती पहिलं तीन साडेतीन वर्ष तेव्हापासून गणेशोत्सवात नाटक अकरा अकरा दिवस गणेशोत्सव असायचा तेव्हा नाटकं पाहण्याची जी वेळ लागलं तेव्हापासून ते मे बी ते, ते नाटकात काम करायचं वेळही तेव्हाच कुठेतरी रुजलं असेल खूप छान मस्त मस्त पण असं म्हणतात ना की बऱ्याचदा म्हणजे आत्ताची पिढी असा विचार करते की बाबा नाटकात काम करायचंय मालिकांमध्ये काम करायचंय त्याचा एक विशिष्ट सर्कल असतो विशिष्ट ठिकाणी ती लोक राहतात मग तिथे तुम्हाला जाऊन त्यांच्यामध्ये राहावं लागतं त्या पण मी आज जेव्हा पाहते की तुमच्या पिढीतली जितकी जितके सगळे स्टार्स आहेत त्यांनी ह्या अशा चाळींमध्ये त्यांचं बालपण गेलंय तिथेच ते त्यांच्या मला वाटतं रक्तामध्ये ते नाटक रुजले अभिनय रुजलाय हे सगळं कसं काय घडून आलं तुमच्या बाबतीत काय माहित म्हणजे असं कधी आत्ता जीवन खूप सगळं ठरवून येतात मग त्याप्रमाणे ते जसं सोशल मीडिया आहे तसं मग ड्रॅमॅटिक्स आहे वगैरे आता हे सगळं अभ्यास पूर्ण सगळं झालं त्यावेळेला मजा असायची म्हणजे जसं खेळायला जायचं तसं नाटकात काम करायला मिळते तर चला असं असा सगळा आनंद होता तो असा कधी ठरवून प्रवास केलेला नाही आता मी शिकलो शाळेत गेलो तिथून मग बोर्डिंगमध्ये पण गेलो आणि त्याच्या कॉलेजला आलो ग्रॅज्युएट झालो केमिस्ट्रीमध्ये तिथून मग डिप्लोमा केला बिझनेस मॅनेजमेंटचा पण कुठे ना कुठेतरी गॉडनुच ते तो ठरवणारा वर बसलेला आहे तो तो बरो बरोबर मला घेऊन गेला बँकेत आणि इंटर बँक कॉम्पिटिशन करायला लागलो तेव्हा माझी नोकरी तर पक्की झालीच पण तिथे खऱ्या अर्थाने नाटकाचं वेळी आपल्या अंगात आहे ना ते गणेशोत्सवात झालेलं असतं आता बरीचशी मुलं सगळी एन एस डी वगैरे करून येतात तर मी आमचा पुरुषोत्तम बिर्डी वगैरे आम्ही म्हणतो शिवाजी आपली आपलं स्कूल कुठचं आपलं आम्ही म्हणतो जीएसडी म्हणजे गणेशोत्सव स्कूल ऑफ ड्रामा <laughs> 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 मला आता पुढचा प्रश्न असा सुचला की सुरुवातीच्या काळात असे कोणते दिग्गज होते की ज्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि आयुष्याचं सोनं झालं खूप काही शिकायला मिळालं खूप इतकी नाटकं बघायचो तुला मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे कठ्ठर मी जवळजवळ बारा वेळा पाहिजे कासेचा चंद्र मी जवळजवळ असंच आठ दहा वेळा पाहिलं असेल अशी अनेक नाटकं मी आवडीने मुद्दामून मुद्दा मुद्दा जाऊन परत परत बघायचो कधी पैसे कमी असले तर पाठीमागे किंवा बाल्कनी जाऊन बघायचो पैसे थोडे जास्त असले तर जरा मध्ये पुढे त्यावेळेला मला आजही आठवतं सहा रुपयाची तिकीट असायची पुढची मग काकांच्या बरोबर पहिल्यांदा मी गेलो होतो तेव्हा त्यावेळेला त्यांनी काढलं होतं मला काकांचं माझ्या टेलरिंगचं दुकान होतं तर असं माहीत तेव्हा सारखं म्हणजे आईकडनं पैसे घ्यायचो रद्दी विकायला न्यायली रद्दी विकाय घेऊन गेलं घरामध्ये जमलेली किंवा त्याच्यात आले की आईला जरा मस्कावरून <laughs> ना मग आठ आणि एक हजार रुपया त्यांनी सिनेमाचा पण हे मी कधी कधी एवढी एवढी भेळ खायला मिळायची त्यावेळेला खूप स्वस्त होतं तर त्यावेळेला जी नाटकं पाहिली तर मी व्हायचो असं कोणाकोणाला नाही पाहिलं मी डॉक्टर काशीनाथ घाणेकर सर्वात पहिली आठवण आहे ती मला ती त्यांची आहे hmm. नववीत असताना रायगड पाहिलं होतं मी नववीत असताना त्यांची एंट्री आजही डोळ्यासमोर आहे रायगडाला जेव्हा जागे ते जी डोळ्यासमोर म्हणजे एक एक मिलीमीटर सगळं एंट्री अजूनही तो खटते सगळं सगळं ते त्यांना पाहिलं पण प्रभाकर पणशेकरांना पाहिलं दत्ताराम बापूंना पाहिलं ज्यांनी मग पाठीवर थाप मारली हंबीरराव बघून जे मूळ शिवाजी ते होते नाटकातले मग परशुराम भाऊ सामंत ज्यां जे हंबीराव करायचे त्यांनी mm -hmm. प्रेमाने हात फिरवला ही तर सुरुवातीची त्याच्यानंतर मग डॉक्टर ना पाहिलं त्यांची सगळी नाटकं अगदी कुठचं नाही असं नाही पण म्हणजे इतकं की ते हे सगळे हिरो होते का डॉक्टरांना yeah. पाहिलं मधुकर तोरणवालांना पाहिलं दत्ता भटांना पाहिलं अरुण सरनाईकांना पाहिलं सर्वात आणखीन मला खूप आवडायचं ते सतीश दुभाशी आवडायचे त्यांना पाहिलं त्यांच्या इतकी सहज स्टेजवरचा वावर आणि वाक्याची जी संवाद फेक होती ना ती अजय होती अजय इतकं नॅचरल ॲक्टर आणि इतक्या सुंदर आवाजाचा आणि छान व्यक्तिमत्व असलेला फार क्वचित बघायला आणि प्रत्येकाचं वेगवेगळी वेग एक स्टाईल होती तोरण तोरण मुलांची एक वेगळी पद्धत होती स्टाईल उच्चार छान व्यक्तिमत्व अप्रतिम दुभाशी झाली असे सगळे दत्ता भट नटसम्राटमधले त्या मी नटसम्राट सहा लोकांनी सहा जणांचं पाहिलेलं आहे पण आवडतात आज ही आठवण अगदी गच्च बसलेली आहे ती डॉक्टर लागूंची आणि दत्ता भटांची आणि <laughs> आशालथा वाबगाव करताईत फैयाज अरे फार ग्रेट ग्रेट ऍक्टर्स होते सगळे का मग कितीतरी जणांना पाहिले म्हणजे विक्रम गोखलेला पाहिले तेव्हा नानाला पाहिले हे सगळे मित्र जरी असले तरी त्यांची नाटकं बघून सुद्धा खूप शिकायला मिळायचं ना ग्रेट ग्रेट आणि विजयाबाई तर काय सर्वांच्याच गुरुत्या त्यांच्यावर काम केलं दुभाशींच्या बरोबर काम केलं तोरणमलांच्या बरोबर काम केलं डॉक्टरांच्या बरोबर एक छोटासा सिनेमा केला तेचही त्यामुळे स्वप्नपूर्ती ज्याला म्हणतो ना असं कधी भे केलं नव्हतं की मला यांच्यावर काम करायचं मला एक काम करायचं मला ते नाही आपण एक ज्या ह्याच्यात रमलो ना त्याच्यात ते खरंही ठरवतो म्हणजे सर रिअलिझम येतो ऍक्च्युली सर खरंच सांगतो म्हणजे विश्वास नाही बसत की अरे बरं यांची काही स्वप्नही पाहिली नव्हती की मला यांच्यावर काम करायचं पण असं म्हणतो ना की आपण आजच्या स्वप्न आह, स्वप्नवत आहे पण खरंही आहे तर ज्याला आपण सररिअल म्हणतो तसं आहे ते फार गंमत आहे आता काय सांगू यांच्याकडे बघता बघता शिकत गेलो बरोबर आणि मग यांच्यावर काम आणि सर्वात यंगेस्ट डिरेक्टर जो अप्रतिम डिरेक्टर तो त्याच्यावरही काम केलं चंद्रकांत कुलकर्णी हो त्यामुळे त्या ह्या सगळ्या एकूण प्रवासामध्ये तुला खरंच सांगतो म्हणजे निर्मात्यांची कोणी शक्यता आठवण करत नाही पण आज मला तीन निर्माते अगदी आवर्जून आठवण करावीशी वाटते एक करा तर आमचा मोहन तोंडोळकर कलावैभाऊचे हो। मोहन वाघ चंद्रलेखाचे हो। पणशीकरांची आठवण येते आणि आमचा महेश मांजरेकर त्याची स्वतःची नाट्यसंस्था हे चार आज गोवा हिंदू तर एक वेगळी संस्थाच होते ते याला आपण म्हणतो ना आपले वडील म्हणतात आपल्या घरातली कशी असतात तशी वागव आय एन टीमध्ये मी काम केलं चंद खंडोबाचं लगीन पुरुषोत्तम बिर्डे माझा दिर्क दिग्दर्शक त्याचा मी अलोरा डाकू त्यावेळेला स्टेट कॉम्पिटिशनला पाहिलं होतं माझी त्याची ओळख बघ असं असं काम रोहिणी आली त्या नाटकामध्ये मी खंडोबाचं हो खंडोबाचं लगीनमध्ये रोहिणी म्हाळसावाई करायची विजय कदम होता गेला आमचा विजय मित्र आमचा एक वेलणकर म्हणून होता तो गेला आनंद अशी सगळ्या ज्यांच्यावर पाहिलं नाटकं पाहिली ज्यांना पाहिलं कळत नकळत शिकत गेलो बघता बघता बक्त गे। त्यांच्याकडे हे सगळे नंतर मित्रही झाले त्यांच्यावर कामं केली अर्थात ती वयाने मोठी होती आणि थोर तर त्यांच्याशी पण मैत्री अशी घट्ट झाली नाना आजही तेवढाच विक्रम किती छान मित्र होता गेला बिजार पण नाना आजही खूप अतिशय जवळचा मित्र आहे महेश अतिशय जवळचा मित्र आहे विजय छान मित्र होत पुरु भेटे आम्ही एकमेकाशी बोलतो अप्पा त्याच्यावर तर परत काही असलं की आता एक ॲड फिल्म करायची आहे त्याच्यावर तर आपल्याच माणसांमध्ये रमलो मी आणि ते आपली माणसं मला मिळाली सापडली मित्र सापडले ते मराठी रंगभूमीमुळे पण मला इथे विचारायचंय तुमची पर्सनॅलिटी आणि महेश सरांची पर्सनॅलिटी पाहिली की ते असं वाटतं ना बोलणं किंवा ज्या पद्धतीनं जो आवेग असेल ते भन्नाट केमिस्ट्री असेल तुमच्यामध्ये <laughs> तुम्ही दोघे असता तेव्हा तुम्ही कसे असता एकमेकांना बोलता कसे महेश काही नाही महेश त्याकडनं अनेक किस्से ऐकायला मिळतात तर तो एका वेगळ्या लेवलला काम करत असतो mm -hmm. सिनेमातनं आणि नाटकातनं आणि महेशचा अभ्यास एवढा आहे ना प्रचंड अभ्यास आहे आणि तो सुद्धा करतो ना म्हणजे मधून कोणाकोणाची ॲक्टिंग एखादं पात्र महेश अमेझिंग मिमिक आहे हो हो त्याला अतिशय आणि तो सरळ सोड तोंडावर असेल ते बोलेल उगीच कधी कौतुक नाही करणार बंडाला बंड्याला म्हणेल तो बकवास आहे किंवा सरळ अरे मस्त आहे एवढं एकच शब्द अच्छा अच्छा एवढं असं एक त्याचा स्वभाव आहे बाकी मस्ती खूप चालते आमच्या आमच्या अस्सल मराठी आमच्या दोंडज्ञ शिव्या येत असतात <laughs> त्या म्हणजे टिपिकल मुंबईतल्या आपल्या झणझणीत तडका असतो हा थंड <laughs> तो आम्हाला एकमेकात आम्हाला जेवायला खूप आवडतं आम्ही मासे तिसऱ्या मला खूप आवडतात तो मला तिसऱ्या बनवल्या की मला फोन करेदा करते त्याच्याकडे जाऊन जेवण हे कंपल्सरी आहे गेलो कधी की असं ते अतिशय सुंदर आणि त्याच्या जवळजवळ सगळ्याच पिक्चरमध्ये मध्ये आणि तो अगदी अभिमानाने सांगतो सुद्धा बाहेर की मेरू हिंदीवाल्यांना सांगायचं की बताव ना मेरम को, हाय कोई वर्ष टाईल ॲक्टर शिवाग जैसे हा एक वेगळा अभिमान असतो आपल्याला आपल्या मित्रामधून मैत्री ही असते कौतुक करण्यापुरता नसते किंवा काही असलं तरी पद्धतीने मी सांगतो की महेश मला नाही आवडत तर तो ॲक्सेप्टही करेल पण तो बोलतो हे मला हे असं करायचं तर ठीक आहे ना बरं गोष्टी शिकायलाही मिळतात कधी कधी ऑन सेटसुद्धा जेव्हा महेश ध्यानीमनी माझ्या करिअरमधलं सर्वात लाडकं नाटक ध्यानीमणी त्याचा प्रोड्युसर महेश आणि मोहनबाग होते आणि माझ्या का महेश आला होता महेश तू अज तू एक करायचं आहे असं असं नाटक आहे पण नको नको नाही म्हणे का आणि महेश नंतर मग दीड दोनशे संदीप कुलकर्णी होता तो नंतर सोडून गेल्याच्या नंतर मग महेशच करतो आम्ही चारशे बावीस प्रयोग केले ध्यानीमनीचे भन्नाट नाटक भन्नाट म्हणजे नाटक पण त्या नाटकाविषयी आम्ही वाचनात आलं की इतकं तुमच्या मला वाटतं माइल्डस्टोन ठरले तुमच्या करिअर मध्ये पण ना ते अचानक त्याने असं म्हणतात की त्या नाटकामुळे काही त्रास झाला आणि ना तुम्ही ते अचानक त्यातनं एक्झिट घेतली मी एक्झिट त्याच्यामुळे नाही त्रास झाला होतो जवळजवळ एकशे दहा एक प्रयोगाच्या नंतर मानसिक त्रास झाला पण का म्हणजे असं काय व्यक्तींना नवरा बायकोचं नाटक आहे एकमेकावर जीवापाठ प्रेम करणार आहे त्यांना मूलबाळ होत नसतं तिला ते ऑप्सिशन असतं इतकं ऑप्सिशन की ती त्या याच्यातच वावरत असते की आणि मग कधी इतकं तिला हे होत नाही वान वान मान म्हणून समाज तिला घरातले माणसं म्हणून हा तिला घेऊन दुसरीकडे नोकरीला जातो आउट असे दूर अशा ठिकाणी जिकडे कंपनी जी घरं आहेत तिकडे राहतो त्याला सगळं माहिती आहे आणि तिचं वेळ जात नाही मुलांचं ती इतकं की ते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो तिला आणि ती हॉस्पिटलमधून हा तिला घरी घेऊन येतो ते बाळाला घेऊन येते ती बाळ नाही आहे तरीही बाळाला घेऊन येते नवरा म्हणतो हो आहे आणि तो चौदा वर्षापर्यंत होतो तिथपर्यंत माझ्या अंगावर आजही काटा येतो हे सगळं घरामध्ये वावरताना सगळं एकमेकाचं त्यांचं लोकांना दिसत नाही येतो परंतु की बाळाबद्दल बोलताय तर आहे कधी दिसणार कधी बाळ मुलगा मोडा मोठा होत चाललाय कॉलेजला जायला म्हणजे बारा आणि मुलींची मस्ती वगैरे हे सगळं रिपोर्ट यायला लागतं हिची ती त्या जगात राहते आणि ह्याला खेचून घेतल्या हळूहळू का असतं की रोज आपण एका ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला सवय होते हळूहळू ते ॲक्सेप्टन्स होतं आणि हळूहळू आपण जसं म्हटलं की सारखं खोटं बोलल्याच्या नंतर मग ते खोटं सुद्धा खरं वाटायला लागतं कैची असते तिची ती कैशी घेऊन त्याला म्हणजे मार मार बेडवर ठेवून त्याला एक भुसकत जातो भुसकत जातो वेडा होतो तो आणि ठार मरतो आणि त्याला जाणवते तकडं रक्त दिसतं त्याला दिसायला लागतं तसाच धावत बाहेर येतो आणि आरडाओ उरडायला लागतो रडायला लागतो आकांत करायला लागतो आणि बघतो तर ही तिकडे कोणी मी मारलं आपल्या बाळाला आपल्या बाळाला मारले तुझ्या बाळाला मारलं असं करून ते असं तो असा सगळा प्रवास आहे मध्ये कोणी पाणी प्यायला जायचं नाही ला इतके आणि सुन्न होऊन घरी जातात लोक सगळे असे चारशे बावीस प्रयोग तर एकशे दहा एक प्रयोग केल्याचा तर माझ्या मनावर झाला परिणाम घरामध्ये मला म्हणा अरुणा म्हणजे आता ती नाही आहे मिसेस माझी अभिजितची आई अभिजित त्या नाटकातल्या मुलाच्या एवढा जवळजवळ व्हायचं होतं चौदा पंधरा वर्षाचा मुलगा असतो तर मला एकदा म्हणाले की तुम्हाला काय झालं मी म्हटलं का काय झालं म्हणजे तुम्ही नाटकातल्यासारखे ला वागायला लागले वागताय इकडे घरामध्ये अभिजितशी असंच बोलाय म्हटलं काय वेड्या म्हणजे खरंच सांगते तोंडा बघली शिडली होती माझ्यातून आणि अरे म्हटलं हे काय झालं मग तुम्ही घाबरलो डिप्रेशनमध्ये गे। हळूहळू गेलो आणि म्हटलं की नाही मला खरंच म्हणजे डिप्रेशनचा सांगतो काय तुला मी आठ दाढी नाही केली सुद्धा ही जबरदस्ती सांगायची आंघोळ तरी करा का दाढी म्हटलं नाही मग इच्छाच नाही काहीच करायची बँकेला दांड्या झाल्या माझ्या जायचंच नाही तर महेशला तिने फोन केला महेश आला महेश मांद्रेकर हो महेश निर्माता होत काय नाही म्हटलं महेश दुसरा कोणाला तरी घे मी नाही मलाच घे पण नाही म्हटलं मला उगीच वाटतंय मला कधी कधी पाल्पिटेशन हार्ट वर प्रेशर येत आहे याच्यामुळे एकूणच सगळं बॅलन्स म्हणजे तोल गेल्यासारखं वाटतो मानसिक कोणाला घेणार आता बघ कोणाला तरी म्हटलं मला आजही अठरा मी त्याला नाव घेतलं होतं पुण्याचा प्रशांत सुभेदार होता तर म्हटलं तो पण चांगला आहे शिवाजी ह्याच्यात तूच काम करू शक तू नाही केलंस ठीक आहे मी कशाबद्दल मी त्याच्या तू नाही झालं जर आपले नाटक तर या नाटक मी इथे बंद करेन फक्त एक माझं एक रिक्वेस्ट आहे बघ किती दिवस तू हे करशील काय करशील तर आपण उद्या पंधरा दिवस नको करूया प्रयोग अजून पंधरा दिवसानंतर करशील एक प्रयोग करून बघू दोन प्रयोग करून बघू कारण असं तू बसून तू काय करणार आहेस तू काहीच करत नाही आहेस काही नाही तर काही बाहेर पण पडायलाच पाहिजे ना म्हटलं ठीक आहे मग पंधरा दिवस हळूहळू हळू म्हटलं चल पुन्हा तालीम केली आणि एकदम अशी रफ तालीम दिल्या वाचनाच्या जरा त्या ह्याच्यामध्ये त्या मोडमध्ये त्या जुळ आणि पहिला त्यावेळेला मला एवढेही म्हणाले की आपण एक प्रयोग केला कसं बरं वाट बरं वाटलं छान झालं हे बघ म्हणाला आता पूर्वी जसे आपण दिवसाला दोन दोन प्रयोग करत होतो पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल झालं नाटक ते दोन दोन प्रयोग होते प्रयोग नाही दर एक दिवस आड करून प्रयोग करायचा असं करत हा एक दिवस आड ऑल्टरनेट प्रयोग करत 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 चारशे बावीस प्रयोग केले ते सगळ्या नाटक अप्रिम सगळी ना पारितोषिक स्टेटची याची असं नाटकं असं म्हणजे एक बरं वाटतं की बा काही नाही म्हटलं तुम्ही मी लाईफमध्ये अ ग्रेट लोकांची ग्रेट नाटकं होती पण माझ्यासाठी हे ग्रेट नाटक म्हंटले मी हे नाटक केलेलं आहे ध्यानीमनी नीना होती काय काम करायची नीना अफलातून ऑपोजिट नीना कुलकर्णी कुल ला जवाब नीना नीनामचं त्या काय कळत नाही गणित कसं काय जमलेलं की माझं सर्वात लाडकं नाटक सर्वात आवडतं नाटक ध्यानीमणी त्याच्यात ती होती दूरदर्शनवर आम्ही केलेले भाऊ शासकरांचं त्याच्यातही ती होती त्याच्यानंतर टेलिव्हिजनमध्ये ते टेलिव्हिजन झालं मग सिनेमा सर्वात आवडता लाडका सिनेमा उत्तरायण त्यातही ती होती आणि बाकी मग हिंदी फिल्म किती एकत्र नायक केली मग आणखी हॅरी बावेजाचं अशी चार पाच हिंदी सिनेमा त्यातही ती माझ्याबरोबर होती माईलस्टोन नाटक आपण पाहिलं तुमचं पण आता मला मालिका तर स्टोन आमच्यासाठी आहे जी आम्ही अनुभवलेली आहे जी आम्हाला वाटतं अजूनही तिचं तिचे ती सुरू व्हावी अशी सी आय डी आहे पण अशी त्याच्या आधी मला बोलाय की बोलायचं की त्याच्या आधी तुमच्या जवळची आणि तुम्ही केलेली पहिली वहिली मालिका कोणती नंतर आपण सी आय कडे कडे वळूच ला म्हणजे माईलस्टोन म्हणून लँडमार्क माझ्या एक सर्वात मोठा मोठा माहिती म्हणजे एक शून्य शून्य hmm. एक शून्य शून्य त्यावेळेला मराठी मालिकांचं सुरू झालं होतं आमचा बी पी सिंग जो करता करविता सर्वे सर्वा तो आणि एक शून्य शून्य ही मालिका ज्याच्यामध्ये मी मी होतो दिलीप कुलकर्णी असं आम्ही दोघं इन्स्पेक्टर्स होतो ऑल्टरनेट गोष्टी करायचं आणि या सगळ्या मुंबई पोलीसच्या ज्या खऱ्या घडलेल्या ज्या केसेस आहेत त्याच्यावरती hmm. होती ती आणि ती मुंबई दूरदर्शनसाठी हे होते आणि त्याच्याकडे मला घेऊन गेला आमचा बबन दळवी नावाचा हो ग्राफिक आर्टिस्ट होता तो जे जेचा आणि तो तिकडे ग्राफिक आर्टिस्ट होता दूरदर्श तिकडे ती सुरू झाली दूरदर्शनवर दूरदर्शनला एक शून्य शून्य आणि ती इतकी गाजली की इतकं की त्यावेळेला रिक्षावाले वगैरे रस्त्यावर थांबायचे रिक्षालावर आणि बाहेर दुकानांच्या बाहेरच्या शोकेसच्या बाहेर शोकेसमधनं ती मॅच हे बघायचे इतकी ती अफलातून सिरीज होते आणि ॲक्च्युअल ठिकाणी जाऊन कुडकोळ मी तर होतोच पण अजय फणसेकर होता आमचा दीपक शिर्के होता दिलीप कुलकर्णीच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर ते लोक होते माहीत नाही मला पण तर नेमकं मग दिलीप सोडून गेल्याच्या नंतर मग बी बीपी बी पी सिंगने मला सांगितलं की आता तू करायचं तर मी करत गेलो आणि त्याच्यामुळे पुन्हा ते असे अन मित्र मिळाले खास ज्यांचं परत पुन्हा प्रवासामध्ये एकत्र होतोच आम्ही ती सर्वात मोठी मालिका ती एक शून्य शून्य ज्याने रेकॉर्ड केले मराठीमध्ये बरं भाईदे तेही सांगतो की त्यावेळेला रेकॉर्ड केलेला आहे एक शून्य शून्य मध्ये आमच्या बी पी सिंगने तो दिग्दर्शक कॅमेरामन फोन होता mm -hmm. त्यावेळेला एपिसोड होते oh. सिंगल oh. शॉट एपिसोड तेवीस मिनिटाचा आम्ही सिंगल शॉट गोष्ट हो आणि oh. कल्याणला मोठा मिठाईवाला आहे त्याच्या फ्लॅटमध्ये पाच रूमचा फ्लॅट त्याच्यामध्ये सगळी स्टोरी घडते त्याच्या जिनातही घडते त्यावेळी कोण सतीश पोळेकर होते आमचे अनंत जोग आमचा निखिल सावंत वगैरे असे आम्ही सगळे त्या ह्याच्या त्या पर्टिक्युलर स्टोरीमध्ये होतो घरामधली चोरी आणि असं छान आणि दत्ता परव नावाचा आमचे मेकअप आर्टिस्ट होते त्याला क्रिमिनल शिला तो जिन्ह नाहीत म्हणजे आता एक घाबती स्टोरी फार धमाल होती ती तेवीस मिनटाची आम्ही त्यावेळेला केली होती त्यावेळेला रेकॉर्ड एक शून्य शून्याचा रेकॉर्ड होता अर्थात त्यावेळेला त्याचा काही फरक पडत नव्हता काही करा त्याचं काही फार मोठाबाजा असं काहीतरी माहित नव्हतं पण त्याच्यानंतर याच्याच बरोबर बीपी सिंगच्याच बरोबर झालं हिंदीमध्ये जो बावीस वर्ष झाली ती सीआयडी सीआय ती आज म्हणजे जगप्रसिद्ध म्हणेन मी कारण मी कुठे म्हणजे इतकंच आपल्या भारतीयांच्या मध्ये पाकिस्तानी तर वेड्यासारखी प्रेम करतात हो म्हणजे दुबईमध्ये जाण्याचा योग आलाय आणि असं ओळखलंय लंडनला वगैरे जातो याला हो कुठे पाकिस्तानी तर पैसे घेत नव्हते कधी कधी म्हणजे टॅक्सी मधन याला पाकिस्तानात तुम्ही गेला नाही पाकिस्तानला <laughs> दुबईला गेलो लंडनला गेलो <laughs> लंडन गे। अगं आता तुला काय सांगू म्हणजे फॅमिलीच्या फॅमिली फोटो काढून घेतात फॅमिली अगदी प्रेमाने फुल आजही आता तुला आपण म्हणतो पण वेड प्रचंड आहे आपले सिरीजचं आणि सिरियल आणि सी आय डीने तर कहर केलेलं आहे इंग्लंडमध्ये गेलो तरी सगळीकडे सगळीकडे आधी अमेरिकेतनं बोलवतात त्याच्यासाठी तू येत नाही येत नाही लोक वाट बघत आहेत तुम्ही कधी याल नाटकांपासून जर तुमचे फॅन आहेत तिकडे सी आय डी आधी रिपीट शोज असतात सगळीकडे असतात कुठेही जात तरी तर हे पुन्हा तेच आहे की त्या परमेश्वराची कृपा आहे पण आमचा बी पी सिंग सगळा करता करविता सर्वे सर्वा त्याने क्रिएट केलेली पात्र आहेत सगळी आणि त्याच्याबद्दल मग थोडस नाटकातला अनुभव असल्यामुळे कुठे काय कसं काय त्याच्यात ॲड करेल हा तो एक क्राफ्टचा भाग आला म्हणजे त्या टेक्निकचा पण आज मात्र आहे तो आणि आज पुन्हा बावीस वर्षा चार वर्ष गॅप घेतली म्हणायची आता पुन्हा होईल सुरू आहे असं पण ते आहे ना आम्हाला जास्त प्रिय मी तुम्हाला म्हटलं की प्रद्युमन आणि प्रद्युमन आले की कुछ तो गडबड <laughs> आणि मला वाटतं ती हात अजूनही मलाही जमत नाही ते, ते ती स्टाईल आणि तो डायलॉग तो तशा पद्धतीनं जायला हे सगळं कसं काय आमचा बीपी पुन्हा तेच ना तो एकदम मी तशाशी बोलत होता आणि त्याची सुद्धा सवय की <coughs> तो हातवारे कॅमेरा कसा मुवमेंट करेल कॅमेरा कसा हे करेल ओ कॅमेरा वनची सवय असते ओ झूम होगा ऐसे होगा याला माहीत असेल असं पुलआउट होगा फिर फुल वाईड होगा हे असं तसं सगळं तर एकदा असंच मला तो सांगत होतं मग नंतर मला दिवस एक, एक काहीतरी सीन आठवलं तर मी त्याच्याशी बोलत होतो सेटवर की यार बी पी ऐसा आहे ते आणि मला नाटकातली सवय असल्यामुळे अख्खा शरीर वापरण्याची एक ती सवय लागते बोलताना म्हणून साधा बोलता हातवारी होतात डोळे असं पाचवा आपण करतो ना लहान मुलं होतो ते असंच बोलत असताना मला बीपी मध्ये मध्ये कधी कधी शिवाय अभि तरी रूपच चार्ज करणेवा म्हणजे झूम करत आणि मग एके असं असं करायचं आणि त्यावेळेला मी कॅमेराच्या वेळेस ए सी बी आहे तर आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय तर आणखीन तर म्हणतो डोळ्यातही जायचा माझ्या डोळ्यातच एवढ्या चार्ज करायचा म्हटलं तिने आखे बहुत बडी आहे वगैरे आणि ते आखे सच लगती आहेत तर आता हे मी असं डिस्कस करतोय माझं सवय तो माझ्याकडे बघत राहिला बघत ते म्हटलं तू काय म्हटलं अरे तू बोलतोय एवढं तू बघत काय राहिला आहे नाही नाही तू क्या हां काय बघा राहत वापस बता म्हणून पुन्हा त्याच्याशी बोलालो पुन्हा तेच हे तू सकता की म्हटलं क्या अरे सीन का नहीं नहीं अभी ये जो तू मुझे एक्सप्लेन कर रहा है ना ये तो इनकॉर्पोरेट कर सकता है क्या मतलब किसमें कैरेक्टर में मतलब मतलब ये जो तू तो हाथ करके बता रहा है ना मतलब यार ये क्या पागल पर भी <laughs> नहीं मतलब ये अच्छा चलो मैं इनकॉर्पोरेट कर लूंगा तो तू थिएटर वाला है तो कर सकता है तो बार बार नहीं कर सकूंगा मैं करूंगा भी नहीं नहीं तो कैरिकेचरिश हो जाएगा कॉमेडी कॉमिक हो जाएगी नहीं नहीं जब भी तुझे अच्छा लगेगा तू कर जब मैं अभी ये कभी करना है मालूम है क्या कभी कभी जब भी तुझे लगता है तू थॉट में जाता है तभी और तू मुझे बोलने लगता है कि तो ऑडियंस को समझना चाहिए कि तेरे ए के दिमाग में क्या चल रहा है और तो ऐसा कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है बोल तो न बोल तू दया काम करो उसको उठाओ तो ए सी बी के दिमाग में क्या चल रहा है ये शुरू होता है हड़ूह जैसा त्याच्या डोक्यात सगळी चक्र फिरायला लागली ती चक्र बोट बोटाने फिरवायची <laughs> तर अशी ती गंमत आहे मग कधी कधी त्याचं असं तर उलटं झालं नाही 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 आहे ते पण झालं बर क्रिकेट खेळतोय त्याला आवड तर मला कधी कधी सांगायचा तो, तो पेपर वेट घे असं सकता की म्हटलं करू का नाही अरे मजा मजा करायचो आम्ही अगदी अगदी धमाल होती सगळी तर अशी एक छान काही ना अग् काहीतरी मॅनरिझम दया दरवाजा तोडतो हे सुद्धा आमच्या बी पी एकदा म्हणा की एकदा असं दरवाजा लागला मडालीला शूटिंग करत होतो दरवाजा म्हटलं यार मजा नाही काय कशाने तरी खोलायचं तर हां या पॉवर चे या दया तो, तो, तो दरवाजा तोड दे का म्हटलं हां तो आपल्या पण द्या कोण तोडेगा एसी पी म्हटलं या एसी पी का नाही हो तर एसी पी नाही तोडेगा आपल्या पण दया ना म्हटलं <laughs> हा <laughs> द्या कैसा तोडे का धाड घ्यायचं नाही कंदीच आहे नाही लात मारून असे दिसणे बाई मग तो तसा आता मग फक्त बोलायच्या अगोदर अंदर दरवाजा उघडत नाही म्हणजे चर खुलनी रा गडबड आहे दया हे अंदर आहे दरवाजा तोडतो दयाची अशी लात यायची ती फुल फोर्सने नाही लेन्सवर आणि तिकडे कट असं धमाल होती अशी ती सी आय डीचं शूटिंग आणि बी पी सिंग तेच एक शून्य शून्यपासून त्याची माझी इतकी घट्ट मैत्री आजही तीच मैत्री तशीच आहे काल जाऊन भेटून आलो त्याला तो अंधेरीला राहतो मी दया आदित्य आम्ही भेटलो त्याला जाऊन त्याची थोडी तब्येत बरोबर नसते तर त्याला मजा वाटते मग आम्ही भेटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आजही आणखी नाती जुळली गती बरोबर मैत्री नाही त्याच्याही पलीकडची नाती झाली ही भावांसारखी आहे ते दया काय आदित्य काय गुप्ता आमचा फॉरेन्सिक सर्जन ते एक वेगळं असं बोलता बोलता बी पी सिंग म्हणा की यार इचकेच मसाला डालते यार इनिश ये डॉक्टर आहे ये तू कर तू बोल तुम तुमलो एक हां तू करेन की का म्हटलं करूया मस्ती करायला आवडते आपल्याला बस तो पण थिएटरवाला आहे नरेंद्र गुप्ता हिंदी असं करता करता अशी एक काय वेगळीच त्याच्यामध्ये मजा यायला लागली माहिती आहे ना त्याच्यातले कडवटपणा तिखटपणा आंबटपणा गोडपणा सगळं आलं त्या मित्रमित्र असल्यामुळे आणि ती मजा अक्षरशः सीन लिहून यायचे त्याच्यात आणखीन मज्जा घालायचो आम्ही ती ही पण टाइम टाईम फ्रेममध्ये असेल त्याप्रमाणे तर पुन्हा तेच आहे की कुठेतरी ना नाटकाचाच एक एक्सटेन्शन असं झालं आमचं ते सिरीजमध्ये सी आय डी करताना <laughs> पण कधी कधी तुमच्या ह्याच्यात ना म्हणजे आम्ही आता जेवढे एपिसोड आपण पाहायचो सापळे बरेच बऱ्याचदा यायचे आणि त्याच्यातनं मृतदेहाचा शोध लावण्यासाठी ते बऱ्याचदा ते केलं जायचं कधी प्रँक वगैरे व्हायचे असे अंधारात शूटिंग करताना कधी तुम्ही असं प्रॅंक करायचा आणि अक्षरशः म्हणजे मृतदेह म्हटलं काय होतं की त्या इव्हन डायलॉग मध्ये कधी व्यक्तीबद्दल त्या मृत व्यक्तीबद्दल काही असं कॅ कोणी होता किंवा असा होता नाही म्हणतो व्यक्ती रिस्पेक्ट एक फार सटल होतं या बीपी सिंगच्या या गोष्टी स्त्रियांच्यावरती अत्याचार किंवा हे नाही दाखवायचे लहान मुलांच्यावरती जे होतात अत्याचार वगैरे नाही दाखवायचे स्ट्रिक्टली एकमेकांची मैत्री किंवा नातं जरी असलं ऑफिसर्समध्ये तरी एकमेकांच्या खांद्यावर थोपटणं किंवा थाप मारणं नाही प्रोफेशनल जायत ते इन्व्हेस्टिगेटर जायत ते आपलं काम असंही एक होतं महेश आमच्या बीपी सिंगचा असिस्टंट होता एक शून्य शून्यच्या वेळेला आता आधी गुरुपौर्णिमेला त्याला फोन करतो बोलतो मी व्याकरण जे काय शिकलोय ते बीपी सिंग कडनं मांजरेकर हो म्हण असे आम्ही सगळे ती एकत्र अजय फणसेकर असिस्टंट होता बीपी सिंगचा आणि मला वाटतं तुमची ची जी टीम होती त्यांच्यामध्ये एक ना वेगळं बॉन्डिंग दिसायचं त्यामुळे ते मला वाटतं कदाचित आम्हाला त्या छोट्या पडद्यावर पाहताना आम्ही एन्जॉय करायचो पण आता फ्रेडी uh, तुम्ही मिस करा अर्थातच अरे था कारण मराठी मला हो दिनेश फडणीस दिनेश फडणीस आमची ती ही पण एक डॉक्टर ती असिस्टंट असते ती श्रद्धा मोसळे ती मराठी आहे पण दिनेश गेला बिचारा दिनेश त्याच्यामुळे त्याची आठवण तर येते कारण असतं ना एक आमच्या ह्याच्यात कधी आता दया हा शेट्टी आहे किंवा आदित्य श्रीवास्तव आहे किंवा नरेंद्र गुप्ता आहे किंवा ती आमची ती सय्यद hmm. आहे असं कधीही नाही की एकमेक डबे आणणं एकमेक शाळेत जशी आपण एकत्र बसून तसे डबे प्रत्येकाच्या घरातले येऊन एकत्र जेवण किंवा कुठेही गेलं तरी एकत्र जाणं आमच्याकडे आता मे व्हॅनिटी व्हॅन्स असतात किंवा hmm. मेकअप मेकअप रूममध्ये प्रत्येकाची जागा ठरलेली असं जसं हा सोफा आहे ना तसे आमच्यासाठी बेड्स बनवल्यासारखे दिवाण होते हां असं प्रत्येकाचा आणि असं मोठा असला तर प्रत्येकाचा आणि तिकडे मेकअपची एक जागा असायची तीन मे पण आमच्या बसायच्याही जागा आढवायच्या जागा तेच माझी ठरलेली जागा लंचच्या वेळेला कोण कून सरांना कोणी डिस्टर्ब काही करा धुमाकोळ झाला ढोल ताशी बाजू मी झोपणार म्हणजे झोपणार वीस मिनटं मग काहीच व्हॅनिटी व्हॅन असली तर मधले कॉरिडोर असतात तीन खणाची असली असते बघ तर मधले दरवाजे उघडे एक दोन आणि तीन आम्ही तिघंही आहोत मग बा समोर बाजूलाच किंवा समोर दुसरी व्हॅरायटी लागेल तिकडे असेल ती इट्स ऑलवेज बीन लागेल आणि जेवायला एकत्र येणं हे कंपल्सरी आज इतक्या वर्षात तस चुकलंच नाही एकत्र न जेवण असं आहे ते म्हणतात ना इंग्रजीत असं आम्ही नेहमी म्हणायचो की सीट टुगेदर आणि मला असं कळलंय आम्हाला की लता मंगेशकर म्हणजे आपल्या लता दिदी तुमच्या सीआडीच्या खूप फॅन होत्या म्हणजे त्यांनी पण असं म्हटलं की मी एकही एपिसोड चुकवायचे नाही एकही एपिसोड रिसे रिपीटसुद्धा आजही घरात त्यांच्याकडे आशादाई बघतात उषादा तर दिदींचंही होतं दिदी इतकं की आम्हाला किती प्रेम केलेलं आहे बरं थोडंसं फार माझ्यावर जरा थोडं जास्त होतं एक्स्ट्रा कारण एक, <laughs> एक तर माझं नाव शिवाजी दुसरं मी मराठी पुन्हा नाटकातला त्याच्यामुळे मला आजही आठवतं ना म्हटलं देवा मला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जेव्हा हे जाहीर व्हायचं होतं mm -hmm. त्याच्या अगोदर मला फोन आला की शिवाजीराव भेटायला या घरा म्हणतो गेलो आम्ही तुम्हाला पारितोषिक दोघं दीनानाथ मंगेशकर पारितोषिक म्हटलं मला कशासाठी मी काय एवढा मोठा आहात तुम्ही नाटकांपासून तुमचं सगळं आम्हाला माहीत आहे काही <laughs> नाटकंही पाहिले आहेत नसतील तर आम्ही आमची टीम असते ते सगळं रिसर्च करतात तुम्हाला दि ते हे इतकं त्यांच्याकडे ते होतं आणि मग सी आय डीवर तर प्रचंड प्रेम म्हणजे माझी पहिली भेटही आठवते दिदींच्या बरोबरची त्यांच्या घरीच सगळं शूट होते त्या बिचाऱ्या फार बाहेर नाही पडायच्या का थकल्या पण होत्या पण त्या तरी आ, संक्रांती माझी पहिली भेट त्यांची आजही आठवते सी आय डीचं फॅन आहे ते कळल्यामुळे चॅनलमधून सांगितलं की जाऊन लता दीदीचा इंटरव्ह्यू करून या तर बी पी सिंग जाणार होता आणि बीपी म्हटलं बीपी मी आता ना दीदींच्याकडे जाणार आहेत हाऊ क्या हां अरे यार फॅन आहे हो तुम्हाला जा आजा आज आहे ऐन वेळेला बीबीचा गोंधळ गोंधळ झाला म्हणाल यार मे ने आरो तुझ्या किकत म्हटलं पागल हो <laughs> नाही नाही तू कर म्हटलं आणि बिलीव मी म्हटलं संक्रांतीचा पहिला दिवस मी घरातनं लाडू आपल्या घरात मी घरचे लाडू बांधून घेतले होते छानपैकी रॅप करून दिदींना द्यायच्या म्हणतो संक्रांतीला तू बिलीव्ह नाही करा मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा म्हटले दीदी हे लाडू आज संक्रांत आहे ते शिवाजीराव तुमच्यासाठी मी सुद्धा बांधून ठेवलेत लाडू अशा त्या लाडू बांधून ठेवलेत घरचे लाडू म्हणजे तुम्हाला घरी द्यायचे ह्या इतकं इतकं म्हणजे त्याच तित्तव साक्षात सरस्वतीच म्हणा इतकं प्रेम आणि इतके आशीर्वाद मिळालेत ना त्यांचे आणि मग असंही नाही दोन वेळा घरी एकदा सगळ्या टीमला बोलवलं कॉफी पाहिजेसाठी ती कॉफी घेतली ती मस्तीच घरामध्ये ते अगदी लहान मुलावर काय बघायचं ते मला गन पाहिजे अरे म्हटली दीदी नाही मला कुठून आम आठ कुठून तर फोन केला हे केला आणि ती आमची ती डमी असते ना गन आणि मग आणि सडनली आम्ही बसलो होतो मी तू अशी बसले मी म्या बसले मी इथे असं रिसेंटली हँड हसता आणि अरे आपण लहान मुलं कशी खेळतो त्या अगदी तकित इतकी मजा 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 आणि मग ते मग करी गण पण मागवली एवढी जड स्थिती दाखवली जी आम्ही फायर करतो ती त्यांनी इतकं मापरे सगळ्या नंतर आम्हाला एकदा मग जेवायला बोलवलं सगळ्यांना पुन्हा एकदा सगळे बागायचं म्हणजे हृदयनाथ होते उषाताई मीनाताई आणि त्यांच्या घरातली आणि म्हटलं तुम्ही इतके छान शिवाजीराव तुम्ही गा म्हटलं काय तुम गायचं म्हटलं मी कुठे गातो मला बरं तुम्ही तिघंही खूप ती तरी लोरी आहे गायला, गायला, hmm. हो hmm. ती गायलात खूप अतिशय सुंदर गायलात बघा गुणगुणा ते काय बरं मला आठवत नाही आत्ता ते गाणं आम्ही रेकॉर्डही केलं रेकॉर्डिंगची एक वेगळा एक आयुष्यात कधी हे माहीत नव्हतं गाणं कसं रेकॉर्ड करतात वगैरे आम्ही तिघे ते ती खूप मस्ती करत करत ते छान झालं म्हणजे जसं म्हणणं जसं गळ्यात तापत गेला तसं झालं ते आणि मग तेच प्लेबॅक होतं त्यामुळे त्यावेळेला एपिसोडमध्ये त्या लहान बाळाला घेऊन आम्ही तिघही ती अंगाई गीत आहे ती हिंदी कुवाराबा पिक्चर म्हणले ते oh, yeah. आर्या जा निंदिया तू लेकर ले चल ते आता दिदींनी अजून सुद्धा एक गाणं आणखीन एकदा कुठेतरी एसीबी गुणगुणलेलं आहे असं माहीत ना मला तर आठवत नाही तर दीदी म्हणली मला आम्ही सगळे जेवायला बोलवलं होतं तर असं सगळं मस्ती चालली होती गप्पा डिप्पा म्हणाल शिवाजीराव तुम्ही छान गाता म्हटलं दीदी मस्करी करते नाही नाही आता तुम्हाला गायला पाहिजे म्हटलं आत्ता पाहायला पाहिजे म्हणजे आत्ता आत्ता गायचं तुम्ही इथे सगळ्यांनी गायचं आहे म्हटलं मी नाही मग दयाला सांगितलं दयाने गायले या दोन ओळी कायतरी आणखीन कुठचंही गाणं गायचं काहीही नाही मग गुप्ता आमचा तो तर काय तो सुटतो मग तो सुर सूर बेसूर तसं आहे पण तो गातो अगदी सगळं विसरून गातो दीदींना इम्प्रेस करायचं आहे मग काय मग आधी माझ्यावर पाळी मला म्हणे शिवाजी आता तुमची पाळी म्हटलं दीदी नाही हा भसाडा आवाज घेऊन मी गाऊ शक तुम्ही गायला आहात आणि छान सुरात गायलात सगळे लोरी आहेत आणि हे आर्या जात म्हटलं हो पण ती त्यावेळेला ते रेकॉर्डिंग असू दे कसंही गा पण गा म्हटलं नाही बघा म्हटलं बरं गातो एका अटीवर तुम्ही माझ्यावर गाणार हो अरे बाप रे <laughs> <laughs> आणि ते इतकं बेसून आम्ही काहीतरी गात होतो आणि दीदी पण बिचारा सोबत देत होत्या अरे हा हे या लोकांनी कोणीतरी फोटोही काढले तो मला दिलाही मला सांग आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा येतो हसत अगदी अगदी हात करून अरे या मग मी मग त्याच्यामुळे मी उगीच भाऊ करतो कधी कधी कोणी किंवा असं गात नाही फक्त दिदींच्या बरोबर गाले गायचो hmm. म्हणून तर अशी गंमत आहे का काय दिदी दीदींचं तेवढंच काय गाण्याचं प्रेम इतकं करायच्या आम्हाला घड्याळ दिली नाही त्या त्यांनी आणि त्यांचे कोणीतरी ओळखीचे मस्कतला मोठा कोणतरी डीलर घड्याळंतर त्याच्याकडनं बरं सगळं सरसकट एक डझनभर घड्याळं आणली आणि सगळ्यांना वाटली असं नाही तर एसी पी प्रद्युवर म्हणजे शिवाजीरावांच्या हातावर कुठचं शोभेल त्यांच्या कॅरेक्टरप्रमाणे तसं माझं घड्याळ आहे ही सिकोची सिकोची घड्याळ होती दयाच्या हातावर कुठचं शोभेल आदित्यच्या अभिजित इन्स्पेक्टर कसं ह्या प्रत्येकानं इन्क्लुडिंग त्या मुलींना छोटी छोटी घड्याळं अरे काय सांगायचं तुम्हाला सांग तू तु? आणि त्या बॉक्समध्ये प्रत्येक आजही ते घड्याळ आहे माझ्याकडे मी वापरतो अजून कधी कधी इतकं मला माझ्या आधी मागवले होते त्यांनी तीन हो वापरायला आणि मी वापरून सीन सांगून आणि त्या बरोबर हे करायचे त्यांना खूप अप्रूप वाटायचं असं होतं त्यांचा स्वभाव माहिती ना की आपण नंतर एखाद्या आपल्या माणसाला आपण प्रेमाने भेट देतो मग ती वापरली की आप आत्ता कसे सांगतात मुलं की फोटो काढून पाठवा हा किंवा काही मग तेव्हा तसंही नव्हतं पण त्या इतकं त्यांना अपूर्त एपिसोडमध्ये बघितल्यावर फारच म्हणजे अजब अजब ना अजब काय ग्रेटच होत्या त्या म्हणजे मला दोन शर्ट दिलेली आहेत त्यांनी अशी दिवाळीच्या वेळेला भेट म्हणून मी त्यांना नेहमी सांगा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा भेटलो म्हणजे नंतर मग भेटायचो ना कधी झालं तर तर म्हणते तुम्हाला पाहिलं तुमच्याशी गप्पा मारले की मला माझ्या अक्काची आठवण येते आमच्या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठी आता ती नाही आहे तर असंच ते हसत खेळत गडबड तर मला त्यानं ते हे सगळ्याचा आप तो देवी मा मो या असं तसं वगैरे असतं पण आपलं नातं असंच असतं ना एक तर मित्रमैत्रिणीचं किंवा बहीण भावा असं बरं तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो एक हे होता आहे म्हणजे साक्षात सरस्वतीच होत्या त्या आणि तेच म्हटलं की त्यांचा आशीर्वाद आणि सरस्वतीचा आशीर्वाद आणि प्रेम असं दोन्ही जे काय मिळालं ना आणि ते काय विचारू नकोस म्हणजे कुठे ना कुठेतरी मी तेच म्हणतो की ह्या सगळ्या यशामध्ये या प्रवासामध्ये सी आय डीच्या म्हण कुठेतरी तो आशीर्वाद आहेच नक्कीच आहे आजही आता गणपतीत जाऊन आलो नेमकं दिड आता दिदींच्या मंगेशकरांच्या गणपती मंगेशकरांच्या गणपती रेग्युलर गेलो जायचं आहे तुम्ही नातू आता अकरा वर्षाचा झाला पूर्ण मग तो छोटा होता तीन महिन्याचा होता दिदीने दे मांडीवर घेतलेला आहे त्याला गणपतीचा फोटो काढलेला आहे त्यांच्याबरोबर तर तसंच की त्यांच्या सहवासात आलं ना की अजब होतं काही इतकं सात्विक आणि आणि ती सगळीच भावंड तशी आहेत दिदी तर कळसच म्हणजे असं म्हणतो ना की वर्ण खाली सगळीकडे जे पर्कोलेट होतं ज्याला आपण खाली सगळे येतं तसं सगळीच भावंड दिलदार स्वभाव इतके दिलदार आहेत कौतुक करणं हे त्यांच्याकडनं शिकावं नाहीतर असं स एखादा भावंड एवढा ग्रेट असल्यावरती दुसऱ्याचं काय कौतुक करणार तर त्याच्यासाठी सगळे लहानच वाटतात छोटी आणि तसं असतंही पण म्हणून बोलून दाखवणार नाही त्या आम्हाला किती सुरात गाता म्हटल्यावरती काय हां कॉलर ताईट दिदींनी म्हटल्यावरती संपलं तसं आहे का मग आज ऐन नाही रिपीट मीनातही किती प्रेमाने हे करतात आशादी देई सांगते काही नाही नातीबरोबर बसते आणि सी आय डी बघते परवाच भेटल्यावर गेलो होतो दीड दिवसाचा होता आता दिदी गेल्यापासून दीड दिवसाचा गणपती गेला अकरा दिवसाचा नव्हतं तर मला मला कल्पना नव्हती मग ज म्हटलं ठीक आहे मग मी तरी येतो मग एक तासभर गप्पा म्हटलं तर आशादायी पण आल्या होत्या त्याच वेळेला गप्पा म्हटलं मग आलो तर आता परत वाढदिवस आहे दिदींचा मोठा त्यावेळेला सगळे आम्ही भेटू त्यांच्या कुठच्याही घरच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवायचे अशा त्यांच्या आरडी बनूच्या वाढदिवसाला आम्हाला बोलवलं होतं फंक्शनला मोठ्या बरं दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जो मला मिळाला ना त्यावेळेला सी मग सियाडीच्या आमच्या पाच जणांना बोलवून त्यांना एक वेगळं त्यांनी गिफ्ट दिलं म्हणजे भेट प्रेमाची चांदीचं असं छान छोटस ताट हे असं होतं दिदींचं अजब म्हणजे काही विचारू नको दीदी लता मंगेशकर तर आहेत पण अशा आणखीन त्याच अशाच इतर दिग्गजांकडनं तुम्हाला मिळालेले दात सीआयडी साठी आजही आठवते आज कधी कधी काय होतं एखादं दुसऱ्या वेळेला भेटत आणि मन्नाटी आठवतात मला दिल्लीमध्ये मध्ये एअरपोर्टवर फ्लाइट चुकली होती माझी काही खास साधारण किती सालची गोष्ट मन्नाटी नाही आठवत खूप वर्ष अर्थात ते गेले त्यांना जाऊन त्याच्या अगोदर एक वर्ष वर्षभर वर्ष Hmm. दीड दोन वर्ष पूर्वीचे ते गेले त्याच्यानंतर त्यांना तर ता आता किती वर्ष आठ एक वर्ष झाली असतील hmm. आठ दहा वर्ष वर्ष तर मी माझे मित्र मला भेटले तिकडे फार मोठे रेडिओलॉजिस्ट आहे मुंबईतले आपले डॉक्टर ओम तावरी म्हणलं ना अरे शिवाजी तू या क्या कर अरे हो? बहुत सहसा होई अनेक अच्छा तो अभि म्हणले नाही देठा रे सब हो गया फ्लाइट अरे लेट आहे बोल अच्छा चल लाऊंज मी बैठते मतलब नहीं हमें कंटाला आ गया मैं बैठ के फिर वापिस तू चल तो सही तुझे कुछ दिखाता हूँ चला खूब जवर से मित्र थे सीनियर वायपन देख कॉर्नर में कौन बैठे देखाते हो वक्त तो मन्ना डे है क्या हाँ अरे बाप रे अरे चल तुझे मिलाता हूँ आप जानते हो नहीं मैं भी मिलूंगा तुम्हारे साथ चलो चलो मग जाते जात मी गेलो आणि आपला नमस्कार केला वाकून आपली मराठी वाकून नमस्कार केलो मन उडी बाबा इन्स्पेक्टर तुम इधर का करताय अरे बैठ ब आमचं तावरी सर पण हसायला लागले आम्ही बसलो मग बोला म्हटलं आहे हो। अच्छा तो अभि लेट आहे तेवढं ती मुलगी आली आहे एअरलाइन्सची हे बेटा इधर आहो ये इंस्पेक्टर तुमको लेके जायगा इसको जल्दी प्लेन में बिठाओ <laughs> अरे काय सांगू हे बन्ना डे अरे बाप रे इतक गोड व्यक्तिमत्व जाते इतकं सहज एकदा असंच दिदींचा कुठला तरी कार्यक्रम होता संगीताचा त्यावेळेला पंडित जी होते वाले आपले काय माझ्याकडे फोटो आहेत त्यांचे तीन चार फोटो आहेत रेखा आली होती म्हणजे ते अर्थात तीक आहे तर इस सगड़े जन सी आई डी ऐसी फैन पच्चन साहब सी आई डी बे कस कम आदित्य श्रीवास्तव फिल्म कराया गो कहीं विषय निगा अरे तो, तो बोलो अरे आपको बहुत उस दिन पत्थर मारे पब्लिक ने कहा अरे बगत एपिड लोग तुम्हारे हाँ घर के बाहर में अपने केस में कुछ गड़बड़ किया होता है तो पत्थर मारते तर तेव्हा असं कळलं की बच्चन सुद्धा बघायचे पण खूप मोठे सगळे म्हणजे इंडस्ट्री जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त इंडस्ट्री जवळजवळ एवढ्या बावीस वर्षात तर मग सगळ्यांनीच पाहिले कुणी नाही पाहिले असं होऊच शकत नाही मोठमोठे सगळे कलाकार काम करून गेले ग सनी देओल झाले शाहरुख शाहरुख खान आमिर खान सलमान कोण कोणी नाही कामं केली अशी आणि प्रमोशनसाठी इतकं सी आय डीचं हे होता तर त्याच्यामुळे त्यांना अत्यंत प्रेम आणि त्याच्यामुळे रिस्पेक्टही देवणार आणि फार अरे खूप कधी आता एअरपोर्टला दा साधी माणसं सुद्धा ग किती प्रेमाने भेटतात माहिती आहे तेच मला विचारायचं आहे आज तुमची जी, जी पेहराव बघितलं तर पॅन्ट ही पोलिसांची वाटते खाकी वाटते आम्हाला तुला सांगू का याचा आणि त्याचा काही संबंध नाही माझी <laughs> माझ्या अण्णापूर्वी ना मीन मध्ये होते तेव्हा ते खाकी पॅन्ट वापरायचे तेव्हापासून खाकी खूप आवडायचं मग पहिली पॅन्ट मला आजही मी कॉलेजला खाकी घालायचो मग खाकीमध्ये शेड मिळायला लागल्या वेगळ्या वेगळ्या खाकीची तर मला आजही खायला आवडतो रंग खूप आवडतो आणि खाकी पॅन्ट अशी आहे ना की जशी काळी असतं जेव्हा काही चालतं पण खाकीवर तर काहीही चालतं आणि आहे त्याला एक ग्रेस आहे रंगाला तर आमचं पूर्ण पेहरावाकडे सगळ्यांनीच पहिल्यांदा पहिला सर आज एकदम त्याच ह्याच्यात आले पेहरावात हा नाही नाही माझ्याकडे खाकी एक पाच सहा तरी ट्राउजर कायम असतात त्या मला इथे विचारायचंय की इतके वर्ष इन्स्पेक्टरची भूमिका साकारल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यात पोलिसांशी प्रत्यक्ष म्हणजे खऱ्या खुऱ्या पोलिसांसोबत काही मजेदार किस्से अनुभवलेत का तुम्ही आपल्या महाराष्ट्र पोलिसांशी होतातच म्हणजे दोन किस्से तर आजही आठवतात चांगलेच आहेत आमचं बी पी सिंग म्हणजे आमचे सर्वे सर्वा क्रिएटर डिरेक्टर कॅमेरामॅन मी त्यांच्यावर गाडीत जातो संध्याकाळची वेळ आहे तुला आणून आता अंधेरीला बघशील ना एसवी रोड जिकडे येतो मग तिकडे मोठ पाच रस्ते एस रोड आहे परत ओरसर एक रस्ता येतो स्टेशनकडून एक रस्ता येतो आ, फ्लाय ओव्हर एक रस्ता येतो मग hmm. स्टे रेल्वे स्टेशनच्या आतण्यावरून एक रस्ता येतो आणि त्या पारशीच्या तिकडून पाच एक रस्ते एकत्र येतात बघ hmm. संध्याकाळची वेळ म्हणजे दे अंधार पडला होता लाईट झाल्या होत्या रस्त्यावरच्या दिवे दिवे लागले होते रस्त्यावरचे आणि बरोबर त्यावेळेला मारुती व्हॅन होती ज्या सुरुवात झाली होती सीआयडीला आणि गाजायला लागली होती बरोबर रस्त्या होतो आणि लाल सिग्नल आम्हाला राईटला जायचं होतं लाल लागल्याबरोबर ला 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 बरोबर मध्ये जोरात चिट्ट्या वाजल्या दोन एक इकडून एक, एक तिकडून मधोमध मद गाडी ब्रेक लावला बीपी बी पी सिंगने आमच्या म्हणजे जे कसा कसं अभिमन्यू होतं तसं का एवढ्या असं गाड्या इकडून पण येत आहेत मग काही अशा जातात बघ आपल्याकडे असतं ना सिग्नल काही उजव्याने गेलं की मग इकडच्या जातात असे असतं सगळे ते सर तीन चार ठिकाण गाड्या जाते आम्ही मधोमध हवालदार आले ट्रॅफिकवाले त्यांनी काच खाली केलेलीच होती बघितलं हो साहेब तुम्ही म्हटलं हो म्हटलं मी एकटा नाही म्हटलं आता मी आता बहा, बहा तू येत असते ना त्या आमचं बी पी सिंग मला म्हणतो शिवाजी अभि देखते तेरा पासपोर्ट अभि बी व्हॅलिड आहे क्या चालू आहे कि अभि बालूया तुला ओळखे म्हटलं देख तू आम्ही मार काय माझ करायला काय जातं हो अरे तर अरे साहेब तुम्ही म्हटलं बी वेगळं देखा अहो म्हटलं साहेब मी एकटा नाही आहे हे म्हटलं महा हे आमचे बी पी सिंग हे आमचे एक बसूनचे आणि आत्ताचे सुद्धा सर्वे सर्वा हे पात्र घडवतात डायरेक्टर हे कॅब काय सांगता काय गाडी बाजूला घ्या गाडी बाजूला घेतली चहा पिणार म्हटलं नको काही आहे मग आमचं एक ऐकाल बी पी सिंगला म्हटलं काय क्या हो आपलो ऐसा कभी मत करो हमको तुम को देखने का है और भी काय झालं तर म्हणजे प्रेमाने सांगितलं सिग्नल बिग्नल तुकडू नका भानगडीत उद्या काय क्रॅश झालं काय झालं ॲक्सिडेंट झालं तर मग आम्ही बघायचं काय बरं असं दोन्ही गोष्टी होत्या इतका हा एक किस्सा आणखीन मी बँकेत होतो तेव्हा माझ्या बँकेत असा पहिल्या म्हणजे मी बसायचो खाली कॅश डिपार्टमेंट होतं तिकडे एक बिचारे म्हातारेचे ग्रस्त शिक्षक होते ते पाहिजेतरी दहा हजार रुपये काढून बाहेर पडले वरळी नाक्याची सेंट्रल बँकेची गोष्ट वरळी नाक्या तर जोरात जोर जोरात बोंबा बोंब दोम सारखी रस्त्यावर ऐकायला म्हणून खिडकी उघडून भेटली ए सी होतं खिडकी बंद बघितलं तर खाली त्या ह्याला झालेलं ते पैसे एक बंडल पडलं होतं त्यावेळी शंभरची बंडलं असायची बघा तर पाचशेचे वगैरे नव्हते तर पडलेलं आणि त्याला धरलो होतो एकाने सगळ्या जो चाकू धरलं आणि आपण ॲज युजल पटकन एक रिएक्शन जोरात तोंडात तो शिव्या गेल्या धावत आम्ही खाली गेलो खाली गेलो गे बघतो तर सगळे त्याने असं झालं तर करायचं काय मग शेवटी त्याला लो आणि मग त्याला त्याचा कोणतरी पळत होता तिकडून तो परत जोरात त्याने हा त्याने मागे वळून बघितलं त्याने सोडलं तसं हातामध्ये दोन का तीन बंडलं त्याच्या मिळाली आणि तो ते पाच सहा पाच एक हजार रुपये त्याच्या हातात गेले हुँ. तो पळाला पळाला सुसाट आता चाकू होता मोठा मग आम्ही त्या मास्तरांना वर आणून बसवलं तर थंड पाणी दिलं चहा वगैरे हवा खा नाही नको ना बिचारे खापत होते खूप वयस्कर गरज होते काय ते तीन चार हजार रुपये त्यांच्या हातात होते तेवढे तेवढ्यात मग फोन केला तर वर्डी पोलीस स्टेशनमधून त्यावेळेला सिनियर पी आय तिकडचे होते पी आय सुधीर जाधव म्हणजे हो। आपला जो पाकिस्तान मध्ये आपला जो हे नाही का ज्याला पकडून ठेवला आहे कुलदी त्याचे वडील सुधीर जाधव फार हो। मोठा अगदी म्हणजे ते आले मला ओळखायचे मी परळचा आणि ते परळला यायचे त्यावेळेला माझे एक मित्र होते अरुण सावंत कॅप्टन इन्स्पेक्टर त्यांचे ते मित्र त्याच्यामुळे काय रे म्हटलं हे बघ हे असे आहेत आम्ही त्याला सुधीर दादा म्हणायचो काय झालं वगैरे विचारलं चला आपण पोलीस स्टेशनला चला आमच्याबरोबर आपण तुमची स्टेटमेंट घेऊया तर ते गुरुजी उठ उठले बिचारे सुधीर दादा आमचा पुढे चालला माझा हात धरला माझे पैसे तुम्हीच मला मिळवून देणार हे मला माहिती <laughs> आहे लवकर आली आणि म्हटलं हे आहेत नाही नाही तुम्हीच करणार आमचं हे तोंडावर बोलले <laughs> सुधीर असं चिडला माझा माझ्याकडे राग कुठलं माझ्याकडे हेच देणार आहेत पैसे तुमचे हाडून चला अरे असे किस्से कि किती आहे लहान लहान मुलं अगं किती छान छान हँडीक्राफ्टचं बनवून आणि गणपती माझ्याकडे आजही एक गणपती आहे <laughs> इतका छान असा वेडावाकडा बनवलेला पण हे माझ्या हँडीक्राफ्टच्या है क्लासमध्ये मी ग्रीटिंग कार्ड आहेत आज है क्लास क्लासमध्ये शिरो अशी कितीतरी मुलांच्या खूप खूप आहेत अनेक किस्से आहेत अनेक किस्से आहेत कुठे गेलं तरी म्हणजे अफलातून आहे म्हणजे आधी फ्लाईट बीड मध्ये गेलो तर ह्या सगळ्या मुली ज्या एअर सगळ्या सगळ्या एकूण एक मला वाटतं सी आय डीच्या नजरेतून आणि आम्ही लोकांच्या नजरेतून कोणी पळाले पळूच शकत नव्हतं पुन्हा आम्ही वाट पाहतोय म्हणून ऍक्च्युली <laughs> येस सीआयच्या जेवढ्या आठवणी आहेत तेवढ्या तुम्हाला पण मला वाटतं सांगणं ते असं वेळ पूर्ण तिथून पुढे जर आपण जाऊया मला आठवतोय मला आवडलेला सिनेमा वास्तव आणि त्यातली तुमची भूमिका ज्या पद्धतीनं तुम्ही ती साकारला कारण उत्तरांमधले तुम्ही वास्तव मधले तुम्ही मधले तुम्ही आणि आता तुम्ही ध्यानी म्हणे आम्ही पाहिलं नाहीये पण आता असं वाटतं की असं एखादं नाटक खरंच व्हायला हवं पुन्हा रंगभूमीवर यायला हवं इतक्या ताकदीच हो। तर वेगवेगळ्या छटा आहेत तुमच्या भूमिकांना पण वास्तव मधला तो बाप आणि त्या आठवणीत हो संजय दत्त सोबतच्या सीनच्या असू देत मग रिमाताई असू देत रिमाताई आता आपल्यात नाहीयेत पण तुमची आणि त्यांची मैत्री इक्वेशन ते मला ऐकायला आवडेल या निमित्ताने वास्तव पुन्हा आमच्या महेशचा पिक्चर महेश महेशचा पहिला वेळा पिक्चर होता तो समाधान नावाचा पिक्चर अप्रतिम सिनेमा एड्सवर मी वडील रिमा आई आणि आमची मुलगी असते तिला एड्स होतो बारावीला हुशार मुलगी ब्लड ट्रान्सफिशन होते ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये म्हटलं तेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं त्यामुळे आणि मग ती त्यांची स्टोरी आहे की एड्स किती अप्रतिम अप महेश पहिला वेळा हिंदी सिनेमा आहे पहिला आई केला त्याने मराठीत दुसरा हो, हो. हा इतका अप्रतिम की नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म पण ती नॅशनल अवॉर्डला पाठवली गेली ती एक तासाने उशिरा पोहोचली त्याच्यामुळे ॲक्सेप्ट नाही झाली आता तो हेही सांगतो की त्या सिनेमाची कथा आणि हे ऐकून अटल बिहारी वाजपेयींनी नाव दिलं होतं समाधान नहीं? नहीं। प्यार कियाने जाता नंतर ते नाव ठेवलं पण समाधान नाम रखो का म्हणून असं नाव ठेवलेलं होतं इतकंच नाही तर तो सिनेमा बघून मला साहेबांनी हुतहुतूसाठी बोलावलं मी आणि साहेबांनी तो सिनेमा पाहून तर हा जो सिनेमा तो एक अपरती महेशने केला आणि महेश सगळं झालं मग तो तेवढा नाही झालं तर तसं काही कमर्शियल नव्हतं पण दुसरा सिनेमा आता कसं एकत्र सगळे मिडल क्लास आपल्या मध्यमवर्गीय याच्यातनं सगळे आलेले आम्ही सगळेच एकत्र होतो पण खऱ्या अर्थाने मरा महेशचा पिक्चर जो गाजला आणि महेशचा पहिला पिक्चर समजला जातो तो वास्तव वास्तव त्याच्या अगोदर सत्य पण त्याच अगोदर त्याच दरम्यानच्या काळात अगोदर आला होता सत्य मला वाटते सहा एक महिने अगोदर हु पण वास्तव जो आहे ना तो खऱ्या अर्थाने वास्तव होता कारण मिल मिलवाल्यांच्या पोरक जी वर वाटलं आणि एक्झॅक्टली दुसऱ्याच्या पिक्चरला वगैरे पण मला जास्त भावला भिडला तो वास्तव सत्य नाही तेवढा मला भिडला वास्तव म्हणजे आय कुड रिलेट प्रत्येक वा पात्राशी प्रत्येक मुलाशी प्रत्येक घराशी त्या त्या घरातल्या कुटुंबाशी तुम्ही तुमचं कुठे ना कुठेतरी हे ओळखीचं आहे हे आपल्याच असं वाटतं पण ती चाळीतली कुटुंब मिलवाल्यांची कुटुंब असं ते सगळं हे होतं आणि त्याच्यात संजू संजू पुन्हा निदानमध्ये संजयने त्यावेळेला तो Uh, महेशच्या पिक्चरमध्ये यायचा स्पेशल अपिअरन्स आहे मोठा अपिअरन्स आहे संजूचा तर एनिवे anyway, तो काय रुळला असा अचानक सगळ्यांच्या मध्ये आणि त्या चाळीमध्ये की संजय दत्ता हा सुनील दत्ता किंवा नरगीसचा मुलगा असं तो स्वतःला इतका तो रुळून गेला <coughs> आणि भाला काय मी त्याच्या वडिलांचा रोल करत मला कुठेतरी माझे वडील दिसत होते त्या पात्रामध्ये आणि वडील माझे मिलमध्ये काम करायचे बरं मैदान सुद्धा हो वडील मिल मध्ये शेवटचे सिम्प्लेक्स मिल त्यांची अगदी पहिली जाम मिल रघुवंशी मिल मी काही पाच सहा वेळा मी डबा सुद्धा घेऊन गेलेलो आहे मध्ये वडिलांचा बायकाडायला राहायचो तेव्हा कारण शाळा बायकाडायला होती आणि त्यांची मिल तिकडे होती त्या बाजूला जवळ तर सेम टू सेम चाच असंच मैदान जे मी तुला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मित्र असे सगळ्यांचे आई वडील कुठेतरी हे असेच काम करणारे त्याच्यामुळे आणि दरवाजे उघडे असतात चाळीमध्ये एकमेकाच्या घरं उघडी असतात खाणं बिणं ऐकत तर कुठेतरी सहज अगदी ते नातं असं जुळलं आणि संजूच्या पुन्हा स्वभाव संजयचा कुठेही मी हिरो आहे हिंदी पिक्चरचा आहे किंवा यांचा मुलगा आहे काही नाही तो जसा सगळे होते तसाच आम अम। अगदी आमच्यातलाच झाला होता आणि त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेट व्हायला काही म्हणजे वेळही लागला नाही इतकं सहज झालं आणि महेशची पुन्हा ती एक खुबी आहे की तो इतकं काही जमून आणतो ना सगळं की ते त्याचं त्यालाच कळतं ते अजब आहे महेशची एक दादागिरी आहे बाबतीत ग्रेट आहे तो खरंच म्हणजे विषय आज त्यानेच हे केलं म्हणून महेश स्वतः लिहितोसुद्धा सीन वगैरे आपला दोन तर महेशचे कित्येक त्याचे कंगोरे आहेत नाहीत ना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे तर हा एक भाग त्याच्यामुळे ते सगळं छानपैकी जुळून आलं म्हणजे सहा महिने बंदही होता ती चाळ तशीच तशी चुनाभट्टीला बघ त्याच्यामध्ये रेल्वे जाते हो, जाळीच्या बागनं हो, हो, अरे हे कोणी हे कोण व्हिज्युअलाइज करू शकतं जो त्या वातावरणातून आलेला आहे पुन्हा ती पात्र तशी काय रंगू शकतात ती सगळी जिवंत का तर त्यांच्यामुळे जे पात्र सगळी त्या ह्याच्यातनं आलेली आम्ही सगळे त्याच्यातनंच आले आमचा संजय नार्वेकर काय किंवा सगळे 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 तसेच त्याच मैदानं तसे मातीत बिनबुटाशिवाय बुटाशिवाय खेळणारे सगळे असं सगळं वातावरण तेच असल्यामुळे ती सगळं आणि कुठेतरी मला नाही कळत संजू कसा काय त्याच्यात मुळ की कुठेतरी त्याच्यात तो एक अंश असला पाहिजे नाही तर तो टोटली विसरून गेलाय त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये इमोशनल सीन होता संजय खूप सुंदर आणि, आणि अक्षरशः तो सीन रडवणारा आहे अगदी अरे आज म्हणजे अंगावर येतो तो सीन करताना सुद्धा तो कितीतरी वेळ झाल्याच्या नंतर संजू मला सोडत नव्हता मिठी तो अक्षर म्हणजे आमचा कॅमेरामॅन विजय अरोरा बोलतो यार क्या का रोने कुमार आहे आमकु विजय रो एवढा मोठा कॅमेरामॅन आहे इतका सुंदर ना पाटणं रेल्वे जाते येतो इथं याच्यातलं सीन आहे आणि कर म्हणजे आई रिमा आमची hmm. अरे बाप रे व्हॉट <laughs> अन ॲक्ट्रेस ग्रेट 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 त्याच्यामुळे ना सगळं सगळं कसं एक ते कुटुंबच झालं होतं ती चाळ आमची आणि आम्ही चाळीतले कुटुंब आणि अन्य कुटुंबसुद्धा आमचंच कुटुंब असं ते सुंदर जमलेलं होतं ते असं व्हायला फार क्वचित असं हे होतं आणि रिमाता यांची आपल्यातनं खूप लवकर एक्झिट झाली त्यांच्या काही आठवणी अरे अरे निदानच्या वेळीचीच गंमत आहे ती खूप हसायची मला आणि माझा आणि तिचा असं थोडासा बॉल डान्स सारखा डान्स होता ते एक लो लोरी आहे राहुल रानडीचं म्युझिक होतं आणि रवीसाठी गायला येतो आणि त्याची ती लय आहे ना ती बॉल सारखी आहे वॉल्ट सारखी आहे आणि त्याच्यात महेश सांगितलं की ती मुलगी आता झोपली आहे आणि ह्याचं जरा बायकोवरती परत प्रेम जरा थोडस उथू जायला लागले म्हणून तो, तो, तो तिला धरून वॉल्ट करायला लागतात ते मला कुठे मी तीन पायाचा माणूस आहे मला कुठे गाणं आणि डान्स <laughs> जमनं एकच नाच तो एकच माहीत आहे जो लेजिम आणि गणपतीच्या याच्यात नव्हता ह्याच्या पलीकडचा डान्स माहीतच कोणाला आहे तर रिमा हाऊस हाऊस शेवटी म्हणाला धरून फटका मारला ते पाया म्हटले असं नको असं धर आता पाय अरे म अगं दिसेल म्हटलं कॅमेरा काही दिसणार नाही हे कॅमेरा केवढा आहे मग असं वर अशी तिच्या बघ तिला मी लहानपणा लहान म्हणण्यापेक्षा माझ्या बहिणी बरोबर होती ती हुजूर बागेत पुण्याला त्यामुळे कधी मी शाळेत जायचो म्हणजे बहीण म्हणजे म्हटलं की आम्ही सगळे एकत्र कुटुंब नंतर आणायला जायचो तेव्हा ती पण यायची गिरगाव तर मी तिला गिरगाव सोडून आम्ही त्याच्यानंतर मी बरोबर सुद्धा अनेक सिनेमा केले आणि शेवटचा माझा तिचा सिनेमा होता आ, सिनेमा तो मान सन्मान काय सिनेमा आहे तो पण अप्रतिम म्हणजे नीनाबरोबरचं जे इक्वेशन होतं ना तेच हिच्यावर आणि मी तिला नयन मानल्यापासून ओळखायचो रिमा हा नाटकात माणसाला डंका मध्ये होती ती किंवा आमच्या असं तर खूप छान असं संबंध होते पण ती लवकर गेली बिझा काय म्हणजे ती खूप मनाला सुद्धा खूप वाईट वाटतं आठवणी आहेत बरोबरच्या खूप छान आठवणी आहेत मला विचारायचं नानांसोबत तुमचं खास आहे पण नानांची आम्हाला खूप भीती वाटते नाना, ना नाना, नाना, भी नाना प्रत्यक्षात कसे आहे नाही ना ग नाना इतका हळवा माणूस नाहीये कोणी अतिशय हळवा आहे त्यांनी एक ते आपलं आय डोंट नो की आणि त्याची ती सगळी पात्र म्हणजे पुरुष नाटकापासून म्हणून किंवा सिनेमातली बघितल्यामुळे एक जसं माझ्या वतीने म्हणे लोकांना वाटतं मी इन्स्पेक्टर सारखाच आहे खडूस असेन <laughs> जास्त हसत नाही कारण मी त्याच्या उलट आहे नाण्या अगदी तसाच आहे आमचा आणि तसाच आहे म्हणजे आळवा तो पण अत्यंत मध्यमवर्गीय याच्यातनंच आलेला अरे आणि भेटा भेटी तशी होत नाही पण फोनाफोनी कधी असेल तर असे काही अस गणपतीला भेट व्हायची सिनेमा त्याने मला हिंदी सिनेमात ओढून नेला तो नाना नाही oh. हो यशवंत पिक्चर यशवंत मध्ये नानाला कळलं होतं म्हणून ब दयाल तर नानाने मेन खऱ्या अर्थाने दयाल नीलानीचा पिक्चर म्हणजे मी होतो रोहिणी आणि आमची पल्लवी जोशी नाना हे राजबब्बरचा पिक्चर तो पिक्चर तसा खास नाही चालला पण चांगला पिक्चर युद्ध नावाचा नाना नेहमी सांगायचं दयाला की अरे शिवाजी गावामध्ये मसमुख खऱ्या अर्थाने कमर्शियल <laughs> याच्यामध्ये आणला तो नानाने म्हणाला पार्थ घोषला सांगितलं यशवंत सिनेमा पहिला यशवंत बनवायचा तो Uh, त्याचा प्रो ब डायरेक्टर uh, काहीतरी छान नाव आहे तो काश्मीरी होता यंग आहे तो uh, यशवंतचा तर uh, यशवंतचा होण्या असं होतं आता प्रोड्युसर नाही होते तर मला पहिला फोन आला मी म्हटलं गेलो भेटायला म्हटलं हो ऐसा ऐसा आहे की यशवंत फिल्म आहे ऐसे वो uh, पोलिसवालो पे आहे तो उसमे एक मस्त uh, रोल आहे बढिया रोल आहे मतलब मुझे नहीं करना है पुलिस का रोल मैंने कर चुका हूँ एक शून्य शून्य भी हुआ है और फिर ये सी आई टी नहीं, नहीं साहब आपको करना ही पड़ेगा मतलब ऐसी जबरदस्ती थोड़ी है मुझे नहीं करना है अरे हाँ जुड़ता हूँ आप प्लीज हाँ बोल दीजिए मतलब जबरदस्ती है <laughs> अरे भाई देखिए नाना पाटेकर को आप जानते हो हाँ तो उन्होंने बोला है कि इस रोल के लिए शिवाजी साटमी चाहिए तो उसने बोला तो मैं क्या करूं करूँ मुझे नहीं करना है मैं पैर छूता हूँ नहीं करना है मैं उनको बोलो, मुझे नहीं करना है वो पसंद नहीं है आहे ह्याला लोखंडवालामध्ये नाना खाली ते ससुराल हॉटेल आहे त्याच्यावर hmm. नाना राहायचा याने फोन लावला खालून नाना नानाजी हा नाना पे नानाजी वो ऐसा ऐसा नहीं बोलले हो देऊस उसको मला ने आमच्या आपल्या भाषेमध्ये सांगितलं अरे म्हटलं तू गप्प बस ग हो म्हणस तो पहिला पिक्चर नानामुळे मी यशवंत पिक्चर केला तो कितपत चालला हा आला पण त्याच्यात हिंदी मध्ये हिंदी मध्ये तशा अर्थाने तो झाला आणि तो मला म्हणाल की शिवाचा अप्रतिम सीन दुसरा पिक्चर काय बर त्याच्यात मनीषा कोयरालाच्या बरोबर मी आहे पार्थो गोष्टची फिल्म म्हणजे आता म्हणाल शिवा सुंदर पिक्चर आहे तुझा रोल हा पॅर्ल आहे असं समज मेन रोल आहे त्याचा पॅर्ल रोल आहे म्हटलं मेन रोल कोण आहे मी आहे <laughs> अरे ऐक माझं मी सांगतो तू काहीच बोलूच नको तू वेडा होईल इतकं सुंदर आहे कथानक सुंदर आहे मस्त सुंदर आहे आणि तो होता गुलामी मुस्तफा ओ oh. इतका अप्रतिम wow. पात्र इतकं अप्रतिम म्हणता नाना आणि इतकं सुंदर म्हणत शिवाय तू तुला तु याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळायला पाहिजे इतकं गोड काम केलं वगैरे हो आणि सिनेमा पण सुंदर सिनेमा खूप सुंदर होता तो त्याच्यानंतर ते झालं आणि त्याच वेळेला माझ्या घरातही थोडे प्रॉब्लेम झाले पर्सनल लाईफमध्ये अरुणा गेली त्याच वेळेला मुस्तफाच्या वेळेला त्यावेळेला पुन्हा मला सांभाळून घेतलं ते या दोघांनी तिघांनी नाना मेन होता नानामुळे अरुणा इराणी आणि पार्थव या दोघांनी मला इतकं सांभाळून घेतलं हॉस्पिटलला असायचे मी सगळं करून शूटवर माझ्यासाठी शूट लेट मला सगळं इतकं सांभाळून घेतलं आणि तो पिक्चर झाला अप्रतिम पिक्चर माझा माझ्यासाठी अतिशय एक ग्रेट, एक ग्रेट एक्सपिरियन्स होता तो आणि मग असं करत करत झाली चांगली छान मग महेश आहेच आमचा परत बाकी धनात सगळे वेगवेगळे सिनेमा घेऊन यायला सुद्धा <laughs> तर नानाचा पुन्हा ती तू नानाबद्दल विचारतेस ना नाना तुला त्या तु हा हा मानसन्मान पिक्चर <laughs> दोनदा मला फोन आला एक महिन्या दीड महिन्यानंतर म्हटलं काय रे तू अचानक मला फोन केला परत आमच्याच भाषेत शेवटी रडवलंच म्हटलं म्हणजे तुझा पिक्चर पाहिला तुझा आणि नयन रिमाचा मानसन्मान हो त्याने काय माहीत टी व्हीवर बघितला तो मला वाट आता मानसन्मान पाहिला आणि मग दोन्ही वेळेला सांगितलं फोन करून की तू रडवतोस रे शिवाय असं झालं मी विचार करत होतो नंतर मग मला जाणवलं की तो काय माहिती ना त्या ना, नानात कसा अभ्यास माहिती ना त्या झोनमध्ये जायच्यासाठी कसं ती आपली एक ही तयार होण्यासाठी ना नटसम्राट नंतर लागला वर्ष दीड वर्षानंतर पण ती प्रेपरेशन त्याची तशी असायची नाण्या तसा आहे मी त्याला बोललो नाही पण मला तेच म्हटलं की कधी नव्हे तू मानसन्मान ठीक आहे पण आहे आणि मी पण आहे म्हणून बघितलं एकदा बघशील तू दोन्ही वेळेला बघतो आणि दोन्ही वेळेला तू रडतो आणि दोन्ही वेळेला तू फोन करून सांगतो हा त्याचा मोठेपणा आहे बरोबर तर असा नाना आहे ना त्याची इतका तो लाख आहे अतिशय गोड आहे महेश आमचा ही सगळी जिवलग आहेत लाख कोणी काही म्हणू दे ऐकणार नाही ऐक ऐकून घेणार तर नाही पण बोलायच्या अगोदर सांगेन अशोक सराफान सोबत अशोक भाई डबे यायचे जे तुम्ही खायचा अशोक फार इतका गोड माणूस इतका सुस्वभावी म्हण आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा असा तो एक ग्रेट ऍक्टर आहे ग्रेट नट आणि ग्रेट माणूसही अतिशय प्रेम आम्ही एक पिक्चर करत होतो एन चंद्राचा पिक्चर बर घायाळ मराठी पिक्चर फुल स्टारकास्ट अशोक सराफ मग अरे कोण कोण आम्ही सगळे पाच भाऊ आमचा राजन बने मी अशोक सराफ आणखीन दोन कोण आठवत नाही ग हो। आणि ही कविता लाड त्यावेळीची ती जस्ट मला वाटते बारावीला का वगैरे काहीतरी होती ती आमच्या घरातली आणि समोर अविनाश खर्शीकर हे असे सगळे होते पद्मताई चव्हाण मामा थोरडमल आम्ही मामांची मुलं आणि ती पद्मताईंची मुलं सगळी आणि ते काय होईल काही स्टोरी अशी होती पण फुल ॲक्शन पॅक्ड आणि इमोशनल ड्रामा होता सगळा त्यामुळे अशोक घरामधला सर्वात मोठा भाऊ मी माझ्या खालोखाल अशोक असं असं सगळं ती एकत्र त्यामुळे वसईत शूटिंग रोज सकाळी जायचं वसईला रात्री परत यायचं तर वसईमध्ये अंध अंधेरीमधनं अशोकचा डबा यायचा आणि अशोकच्या फुल बारीक बिरीक झाला होता छान मस्तपैकी म्हणजे ते घरनं डबा यायचा आता खास ही आहे ना ग्रेट काय ग्रेट काय शेफ म्हणतात का कुक। हो, कुक। अरे त्याच्यासाठी वेगवेगळे अगं भाकऱ्या बिखर्या कधी आयुष्यात बघितल्या नव्हत्या खाल्ल्या नव्हत्या अशा अफलातून पण डायटवाल्या भाकऱ्या आणि आमचा सेट जेवण म्हणजे काय अशोकबाईचा डबा आला की भाई आला डबा हो या बसा आणि मग हा खायचा ते सिनेमाचं जेवण ओरपून खायचं खा बाई तू खातो तु ब तु खातो का आम्ही दोघं तिघे जण मिळून संपायचो एवढं हा घरी जाऊन सांगायचा हे बघ मस्त ती खुश असायची एक दिवस तिला बऱ्याच दिवसांना भेटली होती त्या बघ आणि मला सांगायचं आहे अगर अशी गंमत असते ती याचं ठीक तर अशोक भाईचं पुन्हा तेच आहे की त्याचा मुलगा तो माझ्या खूप सी आय डीचा मोठा फॅन आणि एसीबी त्याचा काका असल्यासारखा तो बोलतो अरे बाबा तुला काय तुझं सुद्धा करायची हिंमत नाही आणि तुला बोलायची हिंमत नाही कारण तो आहे ना तुझा बसलेला तिकडे तू त्याचा सर्वात लाडकाय आहे जोवा असं इतकं आजही अशोक भाईचं काय असलं तरी मध्ये प्रदीप विलनकरच पंच्याहत्तरी झाली तेव्हा आला होता तेव्हा खूप दिवस भेटतो कधी कधीतरी फोन केला तर काय झी मला वाटतं झी म्हणायचा पण <laughs> तिथे त्या सिनेमापासून आम्ही त्याच्यानंतर आणखीन एक सिनेमा केला आम्ही एकत्र तो मी विलन आणि तो हिरो होता संजीव नाईकचा नाव विसरायलं होतं एक सिंगला छान होत मी सिरियल किलर आहे तर तो मला टोटली वेगळा रोल दिला होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या okay. वेशभूषा करतो आणि ह्या ह्याला मारायला मी आलोय पण ह्याला शेवट पण okay. माहित नाही की हाच तो आणि ते शेवटी कळतं की ज्याला मारायला आलो तो माझा भाऊजी आहे म्हणून आणि तोच त्याला पकडून देतो मग oh. तर असं ती मस्त स्टोरी होती त्याच्यामुळे अशोकभाईवर घरच्यासारखंच नात आहे परत त्याचं मधुराव सुद्धा खूप जीव आहे खूप जीव आहे खूप म्हणजे असं तेच आहे ना की अशोकचा <coughs> पुन्हा अगदी आठवण सांगायची झाली तर अरुणाच्या घरी म्हणजे अरुणावाजी बायको ती तिचा सर्वात मोठा भाऊ नरेंद्र चव्हाण जो आता नो त्यावेळेला मराठी नाटकातला हिरो त्यावेळी हे लोक जेव्हा नवीन आले होते अशोक भाई काय किंवा अविनाश मसुरेकर काय हे यांच्या घरी कुर्ल्याला चव्हाणांच्या घरी जेवायला बिवायला असायचे असे तेव्हापासून त्याच्यामुळे अरुणा त्याला अगदी बहिणीसारखी लहान याच्या तर त्यामुळे पुन्हा एकदा तेच एक फॅमिली काइंड ऑफ रिलेशनशिप आहे असे आहे मराठीत जा जास्त तीच रिलेशनशिप असतात ती बाकी हिंदीत अशी कधी होत नाही अमिताभ बच्चन बरोबर यांच्यासोबत तुम्ही के काम केले तीन सिनेमा केले तो तुम्ही मग मस्त गोष्ट म्हणाला ती मला इथे ऐकायला आवडेल सांगेल अमिताभ बच्चन हा ग्रेट ऍक्टर आहे अफलातून ऍक्टर आहे ज्याने हिंदी सिनेमाला इंटरनॅशनल स्टेजला निघलेलं आहे ज्याची तो पात्र त्या आहे त्याच्यासारख्या अँग्री मॅन आमच्या नाटकांमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि हिंदीमध्ये मध्ये अमिताभ बच्चन असं होणे अँग्री म्हणजे त्याच्यातला जो जो हे ऊर्जा ती जो त्वेष असायचा त्या रागीटपणाचा म्हणजे खऱ्या अर्थाने लॉज ती बघणाऱ्या तरुण पिढीवर आमच्यासारखे आम्ही बघायचो त्या असं तो जोश घेऊन आपणच बाहेर पडायचो म्हणजे सिनेमा थिएटरच्या तसं होतं ते थे 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 थे। बच्चन ग्रेट ॲक्टर त्यांच्यावर मी तीन थी सिनेमा केले त्यातला एक सिनेमा महेशचा एक एस आर रामनाथनजींचा आणखीन एक केला तर ग्रेट जरी असलेलं तरी मला एकदा आता मी तुला मग तेच म्हटलं तू मला विचारलं की बच्चन साहेबांच्यावर काम करताना कसं वाटतं सगळे असं कसं वाटतं म्हणजे कसं वाटतं म्हणजे डोळे विसरून का नाही काय मला हिंदीवाल्यांनी विचारलं की आपण नाही लगा की आप बच्चन के सामने एक नहीं इंग्लिश लैंग्वेचर वोट वर यू नॉट डिड यू नॉट फील इन ऑफ हिज ऑरा वर यू नॉट इन मिस्टर बच्चन नो बच्चनो अरे आप ऐसे कैसे बोलते हो सर फॉर मी ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ इंडियन एक्टर्स आज ही इज अमेजिंग मैं उनका फैन भी हूँ <laughs> लेकिन मुझे इसलिए उनसे कभी ओवर पावर्ड या डर नहीं लगा उनके साथ काम करते हो क्योंकि मैंने आई वी उनसे भी बड़े लेकिन ग्रेट एक्टर्स के साथ मैंने देखा है स्टेज पे मेरे मराठी थिएटर में मेरे स्कूल से लेकर के मैं आज तक अभी तक काम करता था उन कुछ चंद एक्टर्स के साथ मैंने काम भी किया है एक नाम लूंगा तो आप हैरान हो ऐसी डिलीवरी शायद ही बच्चन साहब कर पाएंगे वो है सतीश दुभाषी मतलब क्या क्या बताए आपको कितने नाम लेके कि कितने ग्रेट एक्टर्स थे तो प्लीज ऐसा मत पूछिए कि नहीं मैं एक्टर हूँ वो भी एक्टर है वो बड़े एक्टर है वो ग्रेट है लीड है मैं भी हूँ मैं अपना काम करता हूँ प्यार से करता हूँ जितना प्यार से वो अपना काम करता तो ही इज एज ग्रेट फॉर मी एज एनी अदर एक्टर जो ग्रेट एक्टर है बट नहीं नहीं आई एम नॉट इन ऑफ इन आणि अशी तुमच्या मगासपासून म्हणते वेगवेगळ्या भूमिकांना वेगवेगळ्या छटा आहेत तुमच्या त्यातल्या सगळ्यात आवडणारी अगदी खूप खूप म्हणजे मी हे ही भूमिका मी एकच नाही सांगता येत अरे तीन चार पाच येतील पहिली त्यात तुम्ही कोणाला नंबर ना द्या नाटकातले विचार दे कुठलंही कुठली तर ध्यानी वनी तुला बोललो सिनेमातलं म्हणशील तर पुन्हा उत्तरायण आहे वास्तव आहे मला निदान मधली माझी वडिलांची ती जी भूमिका आहे ती होतुतू मधली भूमिका असं किती तेच म्हटलं ना की सगळ्या भूमिका साधत अगदी फिजामध्ये सा मी जो माझा स्पेशल अपियरन्स आहे माझा आणि करिश्माचा सीन आहे मी तिथे माझ्या मुलाला रायट्स मध्ये मारलं गेलेलं आहे सावंत म्हणून आहे म्हातारा मा, तिकडे दाड्या भिक भिकारी वाटतोय तो तो बाणगंगेच्या पायरीवर कायम बसलेला असतो आणि ही मुलगी आपल्या भावाला शोधत आलेली असते म्हणजे आणि तो आणि तिच्या बरोबरच्या माझे सीन आहे किती इतकं सुंदर कपूर करिश्मा होते त्या रितिक होता आणि तो तो बघून तर ऋषी कपूरने मला डोक्यावर घेतलं होत महेशला बोलला त्यांच्या भाषेत सीन मग हे महेशने मला सांगितलं आणि ऋषी कपूरने मला दिल्लीत धरला हात धरला रात्री जेवेपर्यंत आम्ही एका फंक्शन मध्ये होता अवॉर्ड फंक्शन जेवेपर्यंत मला सोडलं नाही त्यांनी बाजूला बसून जेवून मग म्हटलं की ऋषी अभिमुजी त्यावेळेला म्हणजे इतकं ते भावलेलं पात्र छोटीशी ती भावली पाहिजे पण एक गंमत सांगायची वाटते मला इथे माहिती ऋषिक बोरजी मला म्हणायला लागलं की मुझे पता आहे तुम बायकला मी और तुम्हारे पिताजी मिल मे काम करते म्हटलं हे तुम्ही कसे मालूम बोलते सर जी मी गाडी से जवानों जवानो केली जो तो विविध भारतीवर यायचा बघ असं सेलिब्रिटी सेलिब्रिटीचा शो असायचा शो मुलाखतीचा आणि गाणी लावायची त्याच्यात मी सगळं ऐकलेलं आहे बोलतो यार बड़ा बडी खुशी होते करायचे अशी पण अशी माणसं आहेत ती आपल्याला वाटतं ते यार की असं आज बच्चन साहेब सुद्धा जर सेटवर गेलो आणि बघितलं तर कधी भेटल्याशिवाय अशी येऊन प्रेमाने अशी मिठी मारतील हे एक आहे त्यांचं ती सगळी तशीच <laughs> आहे काय माणसं जरी माणसं आपली तेवढीच चांगली तेवढी ती आपल्या कामात हुशार ग्रेट जातो आप आपल्या जागी इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत कुठल्या गोष्टीच रिग्रेट वाटत की असं आहे कुठला रिग्रेट हो बायको गेल्याच आणखीन काय असं चिंत आणि आई वडील म्हणजे आत्ता जे ज्या याला पोचल्याच्या नंतर असं वाटतं ना की अरे ही सगळी मंडळी माझा भाऊ गेला ही सगळी आत्ता जर त्यांना किती अप्रूप वाटलं असतं हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतं काय करणार पण ही जगराटी आहे हे तर असंच असणार एकू हॅव टू एक्सेप्ट करणं हे घ्यायचं आणि पुढे चालत तर त्यांची पण अशी एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी होती त्यांना एक मोठा पुरस्कार मिळाला हो होती छत्रपती शिवाजी पुरस्कार महाराष्ट्राची कबड्डीची कॅप्टन या कबड्डी कॅप्टन सोबत सूत कसं काय जुळवलं जुळलं जुळवलं गेलं मॅरेज दुसऱ्यांनी मारलेली आहे अरेंजमॅन अरे मॅरेज अरेंज अरेंज टिपिकल टिपिकल मराठीमुळे मध्यम वर्गीय अरेंज मॅरेज मग या कबड्डी कॅप्टनला बघत क्षणी शिवाजी साठमने हो म्हटलं होतं तिला मी जास्त पहिला आवडलो तर मला मला पटकन बघता झालं ना कारण ती जास्त वेळ अशी घाल ती आणि तुझी मैत्रिणी एकत्र होत्या आम्ही चोरून तिला बघितलं होतं त्याच्यामुळे नंतर नंतर मग फोटो बघितला तर चांगली आहे आपल्या देशातली <laughs> आहे त्याच्यामुळे ठीक असतं ग आपले संस्कार असतात ते आणि चांगल्या वडिलांच्या मित्रांकडनं तिथे काका होते ते त्यांच्याकडनं आलो होतं त्याच्यामुळे असंच असावं लागतं ना मग प्रेम काय अगोदरच व्हायला पाहिजे असं कुठे नंतर की भेटल्यानंतरच प्रेम करत की पहिलं भेट तर व्हायलाच लागते आम्ही आपली उशिरा भेटल्यानंतर प्रेम झालं आणि काही लोकांचं अगोदरच भेट होते आणि प्रेम होते आणि मग लग्न होत पण आता मस्त दोन मुलं सेटल सूनही मधलीच आहे मधुरा वेलांट आणि तिचंही तेवढंच नाव आहे अरे फार मोठं नाव आहे निश्चित आणि तिच्या वडिलांचा मी फॅन हो अगदी बॅरिस्टर मध्ये प्रदीप विलणकरांना आणि रजनी विलणकर या दोन इतकी गोड पात्र आहेत त्या नाटकातली बॅरिस्टर मधली मी तेव्हा बघितलं होतं त्याने म्हटलं किती छान काम करतात रे हे त्यावेळी मला हे नाव माहीत आहे प्रदीप विलणकर तर असं पण मुलाने जेव्हा इंडस्ट्रीतलीच मुलगी पसंत केली आहे हे जेव्हा कळलं तेव्हा शिवाजी सरांचं एक्सप्रेशन किंवा रिॲक्शन काय होत कोण आहे मुलगी काय होणार विलनकर प्रदीपची मुलगी आहे म्हणजे मग ती चांगलीच आणि मधुर माझा येऊन इंटरव्ह्यू घेऊन गेली होती कॉलेजवर मला लक्षात नाही आलं नंतर मग मला कळलं तर म्हटलं छान आहे चांगलं आहे की आनंद आहे प्रदीपची मुलगी आहे म्हटलं ती मग काय आणखीन काय पाहिजे संस्कार आपल्याला माहीत असतात सगळं मेन ते आहे की आपल्या आपली सगळी आपण मराठी मी त्या थोडासा मला कॉन्झर्वेटिव्ह म्हणतील पण आमची मराठी माणसांची मध्यमवर्गीयांची जी संस्कृती आणि संस्कार आहेत ना ते सर्वात बेस्ट आहेत निश्चित म्हणजे ते का बेस्ट आहेत तर जगण्यामध्ये ना खूप सुलभता येते सुख सुखकर होत जगणं तर तो, तो आहे अभिजित <laughs> तर <बरुब>। स्वतः आहेच मोठा ऍक्टर <laughs> आहे डायरेक्टर आहे सगळं छान धाकटा आहे तो लंडनला असतो अनिरुद्ध तो आणखीन एक विशेष की ते सगळी जी आता मोठमोठ्या फिल्म देतात आपण लॉर्ड ऑफ द रिंग म्हण किंवा जंगल बुक म्हण किंवा तो त्या स्पेशल डिजिटल इफेक्टवर काम करतो आत्ता तो आणखीन वरच्या पोस्ट वगैरे आहे तो आता मिशन इम्पॉसिबल नावाची फिल्म आहे त्याच्यात यायचं इज वन ऑफ द सुपरवायझरी मध्ये हे सगळे काम कारण तर तो तिथे असतो तर तो आहे का okay. ते पण माझं काही इंटरफिअर नसतं मी कधी नाही तुम्हाला काय करायचंय ठरवा मी तेच म्हणतो की आपलं तेच म्हणजे जसं मी त्याच्यावर वरच्यावर सर्व टाकतो की लढू गा तुम कपडा तुम्ही तसं तुमचं कपडे सांभाळायला बाप आहे आणखीन काय वडील म्हणून आणखीन काय आपण करू शकतो आपण आहोत पाठीमागे शिवाजी सरांचं भविष्यात आता आम्हाला काही काय पाहायला मिळणार म्हणजे सीआयडी तर आहेच पण आणखीन असे वाटतं तुम्हाला की या पद्धतीच्या भूमिका अजून मला करायचं आहेत आणि त्या मी वाट पाहतोय किंवा आल्या नाही मी खरंच सांगतो पुन्हा तेच आहे बॅक टू स्क्वेअर वन मराठी माणूस अल्पसंतुष्ट मिळालं ना त्यात अत्यंत म्हणजे सर्वात गोड काय बदलता येतं ते आता मला मिळालेलं आहे ह्याचा गोड मान हे मानणार आहे माझा स्वभाव त्यामुळे मला आत्तापर्यंत पुन्हा तेच केलं आवडलं तेच केलं त्यामुळे असं काही मला ते आवडलं आहे ते पण पाहिजे मला नाही आहे छान आहे जे येतं आवडलं केलं मनापासून केलं बस आणि काय नाही ग निश्चित पण इतक्या मस्त गप्पा रंगल्यात ना आणि कितीतरी जुन्या जुन्या काळात तुम्ही आम्हाला नेले ध्यानी तर तर मला लिटरली स्वतःला वाटतंय की पुन्हा रंगभूमीवर व्हावं महेश म्हणत ना आला होता आता मग दोन तीन वर्षापूर्वी झालं होतं परत चंदूचा फोन आला याचा कि आपण परत करिअर येतो बाबा रे म्हटलं आज म्हणजे डायरेक्ट स्टेजवरनं फिरडी न्यायला लागेल बाप रे नको <laughs> नाही नाही अप्रतिम बर पुन्हा कसं असतं ना की का काही नाटकं जी असतात ना थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल बोलेन म्युहारा चिडेल माझ्यावर महेश त्यांनी नटसम्राट केला सिनेमा ध्यानी मनी केलं सिनेमा तेव्हा पण बोलायच म्हणजे नको करू महेश काही नाटकं आहेत ना ती नाटकच राहिली पाहिजेत त्यातलं ध्यानीमणी हे नाटक नटसम्राट एक नाटक तो एक जिवंत अनुभव असतो माहिती आहे का आणि तो अनुभव तुम्ही तुम्ही किती ग्रेट असला तरी तो जिवंतपणा तो जो हा भाग आहे ना तो सेल्युलॉइडवर फिल्मवर नाही येऊ शकत कारण ते वाईब आहेत ऍक्च्युली तुला माहिती आहे का नाटकातून नाटक पाहतायचं जे ते पात्र ती करत असताना हळूहळू आपण त्यांच्यातले होतो ते आपल्यातले होऊ लागतात आणि हा जिवंत अनुभव असतो आणि तिथे कुठे मध्ये कॅमेरा नसतो ना आपण त्या माणसाला आहे मीडियम नाहीच आहे ते एकत्र मिळे एक पुन्हा एकत्र येतात त्याच्यामुळे ते, ते आणि काही विषय आणि काही कथानक अशी आहेत ना की ती तुम्ही नाही आणू शका त्याच्यावर त्यातलं म्हटलं ह्या किंवा कठार काळजात नाहीये मी ऍक्सेप्टच करू शकणार नाही वसंतराव देशपांडे खास साहेब बरेलीवालेच्या जा जागेवर जा आणखी कोणी कोणी किती ग्रेट ऍक्टर असो हो दे <laughs> संगीत त्यांनी गायलेली गाणी ती मी ऐकली आहेत मी नाही आय कॅन नॉट ऍक्सेप्ट ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न पण मी कधी म्हणून ती वाईटच आहे किंवा वाईट झाली नाही म्हणणार त्यांची त्याने पद्धतीने ते केलं हॅपी फॉर इट मला विचारशील तुम्ही पाहिलंच नाही मी खरंच नाही पाहिली नाही नाही माझी जी आहे माझ्या मनामध्ये जी त्या आठवणी आहेत तशात राहिल्या पाहिजे त्याने उगीच मग मी कंपॅरिझन मध्ये जाईन आणि मग त्याच्यात मग तो जजमेंटल होईल ते नको आहे निश्चित आणि आज इतकं छान गप्पा आपण मारल्यात इतक्या दिवसांचं जे oh. मी आपलं चालू होतं की करूया करूया मुलाखत करूया आणि त्यानिमित्तानं जो काही मला वाटतं आठवणींचा पिटारा तुम्ही आमच्या समोर केलाय आम्ही असं सगळ्या ग्रॅप केल्या आता अगदी खरं सांगू का की मला स्वतःबद्दल सांगायला मला नाही आवडत हा एक मी थोडासा तसा आहे मग जुळलं एखाद्याशी तर मी मग सरसकट सगळ्या गप्पा मारतो पुन्हा आता मध्ये मठामधले त्या कॉलम झाले ते इतके झाले की त्याच्यात जवळजवळ हरेकरांच्या माझी माहिती झाली आणि मी सगळं सांग आणि मी एकदम मोकळं झालं की मी सगळं सांगतो मग पुन्हा पुन्हा तेच प्रश्न आता आपण तसे विचारलेच नाही आता मला आपलं वाटत ना म्हणून आता मध्ये हिंदीमध्ये केलो मी विनीत राय बरोबर त्याने मला सांगितलं की सर आपण सेव्हन्टी एट फिल्म आहे हिंदी मला आठवत आहे मला मी सांगायचं साठ पासठच असंच अठ्यात्तर कोणी काय असं आहे ते आपलं जे जमलं तर जमलं नाही तर नाही तर मी टाळतो मला आता तुझ्या तुझ्या बरोबर हे आता लोकमतच्या याच्यावर येईल तू ह्याच्या बरोबर कसं केलं आता काय समजलं अरे होतं ते इतक्या सगळ्या आठवणींचा पिटारा सरांनी आपल्यासमोर ओपन केलाय जो आता या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी ग्रॅप केलाय पण तुमच्यापर्यंत लवकरच तो आम्ही आणणार आहोत आणि तुम्ही त्याचा आनंद मनमुरात लुटणार आहात हो आणि सर खरंच खूप खूप मनापासून आभारी कारण ज्या गोष्टी आमच्या पिढीला माहिती माहिती नव्हत्या जे काही तुम्ही लोकांनी करून ठेवलं हे कळायला हवं कुठेतरी आणि निमित्ताने या अशा मुलाखती व्हायला हव्यात कारण कुठेतरी हे इन्स्पा इन्स्पिरेशन देत असतं प्रत्येकाला आम्हाला सगळ्यांना आणि आम्हालाही वाटत असतं की यार ह्यांनी केलं पण निदान प्रयत्न तरी करूया असं होत ते त्यामुळे <laughs> इथे इत, येऊन इतका वेळ दिला आठवणी सा आम्हाला सांगितल्यात लोकमत तुमचे खूप खूप आभार थँक्यू मला सुद्धा खूप खूप मज्जा आली थँक्यू गप्पा मारायला मी गप्पा मारतो खूप सुटलं बाई इथं नाहीतर खूप दाखवत नाही मी पत्त्यावर कसे थँक्यू